अधिष्ठानात असणारं जे परब्रह्म ते दाखवणारं ज्ञान, या जगताला दाखवणारं विज्ञान आणि या जगताबद्दल सत्यत्व निर्माण करणारं अज्ञान, यातील संकल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी स्पष्ट केल्या. याच्यामध्ये जगताबद्दलचं सत्यत्व कुणाच्या ठिकाणी नसतं किंवा कुणाच्या ठिकाणी असतं आणि त्याचे काय मुळात त्याचा विचार आहे, ते कोणतं तत्वज्ञान त्याकरता स्वीकारावं, द्वैत तत्वज्ञान, अद्वैत तत्वज्ञान, या वादात मला अर्थ पडायचं आहे. कारण ते वाद न राहता कालांतरानं भांडणं व्हायला लागतं, त्यामुळे त्याचा कोणताही निर्णय मला करायचा नाही. त्या प्रस्थानभेदाच्या भाष्यामध्ये मधुसूदन सरस्वतीने असं एक विधान केलंय, त्यांनी तिथे असं म्हटलंय की कोणतंही मत असेल तरी त्या मताच्या संबंधानं आपण निर्णय घेण्याच्या भानगडीत पडू नये, नाही ते मुनयो भ्रांतः सर्वज्ञत्वात तेषां, असं त्यांचं विधान आहे मधुसूदन सरस्वतीने म्हटलं. कारण ज्यांनी ते मत मांडलेलं असतं ते काही सामान्य नसतात, ते कुणी विद्वान असतात, ते कुणी महात्मे असतात, त्यांच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये अकारण असूया निर्माण करून घेण्याचं आपल्याला काही कारण नसतं. कर्पात्रीजींनी एका लेखामध्ये असं म्हटलंय, धर्मसर्वण कर्पात्रीजींनी, की एखादं मत जर आपल्याला पटत नसेल तर ते आपल्याला पटत नाही असं म्हणण्यापेक्षा आपण त्या मताचे अधिकारी नाही असं म्हणणं जास्त श्रेयस्कर असतं. आणि हे कोणत्याही बाबतीत आहे, हे फक्त तत्वज्ञानातच नव्हे. एखादं मत जर आपल्याला पटत नसेल तर त्याच्यावरून भांडण करण्यापेक्षा ते मत आपल्याकरता सांगितलेलं नाही, कदाचित आपल्यापेक्षा निम्न अवस्थेत या लोकांकरता असेल किंवा आपल्यापेक्षा उच्च अवस्थेत या लोकांकरता असेल पण आपल्याकरता नाही असं म्हणून जर आपण त्याच्यातून बाजूला झालो तर त्याचं समाधान वेगळं असतं. मी एवढ्याकरता आपल्याला हे सांगतोय की या जगताच्या सत्यत्वाबद्दलचा विचार मला मांडायचा नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी या जगताबद्दल सत्यत्व मानणाऱ्यांना ज्या कारणानं मानलं जातं त्याला अज्ञान ठरवलं. दृश्य जग जे आमच्या डोळ्यांना दिसतं आणि जे इंद्रियांनी ग्रहण केलं जातं आणि त्याच्याबद्दल काही व्यवहार केला जातो त्याच्या बरोबर किंवा त्याच्याबद्दलचा, तेव्हा त्याला विज्ञान अशी संज्ञा दिली. आणि हे सगळं जग ज्या वेळेला निवृत्त होईल किंवा ज्या वेळेला अस्तित्वात आहे किंवा ज्या कारणाने ते निर्माण झालेलं आहे या सर्वाच्या अधिकरणाला जाणणं याला ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञान अशी संज्ञा आहे. ज्ञानाचा विचार मला आत्ता मांडण्याचं कारण मी आपल्याला थोडंसं सांगतो. मुळात आपण असा विचार करत होतो की परब्रह्माची सहज अभिव्यक्ती ही प्रत्येक वेळेला प्रत्येक काळामध्ये नित्यत्वानं आहेच आहे. आम्हाला प्रसंग कळतो, आम्हाला घटना कळते, आम्हाला वस्तू कळते, पण त्या घटनेच्या मागे असणारी परमात्म्याची सत्ता अथवा तिचं अखंड रूपत्व हे आम्हाला जोपर्यंत जाणवत नाही तोपर्यंत आम्हाला जगत सत्यत्व भ्रांती होणारच आहे. जगत सत्यत्व भ्रांती होणं याच्यामध्ये फार मोठा गुन्हा आहे किंवा दोष आहे असं वेदांत कधी मांडत नाही, कधीच म्हटलेलं नाही, कुठेही म्हटलं नाही. तुम्ही जग सत्य मानता म्हणजे निव्वळच तुम्ही वेडे आहात असं वेदांत कधी म्हणत नाही, कारण बहुतांश लोक या वर्गामध्ये नसतात. त्यामुळे जे सगळ्यांना पटतं ते बहुतेक वेळेला चुकीचं नसतं असा एक सामान्य नियम लक्षात घेऊन, पण ज्या इंद्रियांच्या आधाराने आम्ही त्या जगताकडे पाहतो, जगत सत्यत्व पटणं किंवा जाणवणं याला महत्व न देता त्या सत्यत्वाचा निराश न करणं याला वेदांत जास्त दोष देतो. थोडस वेगळ्या परिभाषेमध्ये जर बोलायचं झालं तर संशय निर्माण होणं हा दोष कधीच नसतो, पण निर्माण झालेला संशय दूर न करणं हा नेहमीच दोष असतो. तसं जगत सत्यत्वाबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये काय दृढ भावना निर्माण होतात हा दोष नाहीये, पण विचारानं या जगताबद्दलचं मिथ्यात्व अंतःकरणामध्ये रुजवणं हे जग आपल्या अनुभवाला ज्या पद्धतीनं येतं आणि कालांतराने जगताकडे बघण्याची आमची दृष्टी ज्या पद्धतीनं बदलत जाते आणि जुन्या सगळ्या गोष्टींकडे आम्ही ज्या अर्थानं त्याज्य म्हणून पाहायला लागतो त्या अर्थानं या जगताबद्दलही आमच्या अंतःकरणामध्ये कधीतरी ती त्याज्यतेची भावना निर्माण झाली पाहिजे याला वेदांताने जास्त महत्व दिले. चूक होणं हा गुन्हा नाहीये, चुकीतून न शिकणं हा गुन्हा असतो हे आपण नेहमी सांगतो, आपण नेहमी याचा विचार करतो आणि हेच बहुतांश वेळेला विचारवंतांना अपेक्षित असतं. हे ज्ञान जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत त्याला अध्यात्म म्हणायला ज्ञानेश्वर महाराज तयार नाही. म्हणून मी पुन्हा एकदा त्या ओळीचा उल्लेख आपल्यासमोर करतो, ऐशिया आपुलियाची सहज स्थिती यया ब्रह्माची नित्यता असती यया नाव सुभद्रापती अध्यात्म गा, किम तत् ब्रह्म किम अध्यात्मम या किम अध्यात्मम या प्रश्नाला, अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवंतानी स्वभाव अध्यात्म उच्चते असे शब्द वापरले. स्वभाव याचा अर्थ स्वस्य भाव हा स्वभाव आहे,
असा केला पाहिजे. स्वचा भाव हा शब्द नेहमीच भावनेच्या आधाराने असतो असं नाही. भाव या शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व. एखाद्या पदार्थाचा भाव आणि अभाव, अभाव शब्दाचा विरुद्ध भाव असं जर आपण बघितलं तर अभाव म्हणजे नसणं आणि भाव म्हणजे असणं असा सरळ अर्थ आपल्याला प्रतीत होतो. मला मुद्दा हा मांडायचा आहे की असा परमात्म्याचा जो भाव आहे त्या भावाची आपल्याला नित्य जाणीव असणं, नित्य जाणीव असणं, मग ती कर्म करताना असेल, मग ती ज्ञान ग्रहण करताना असेल, अथवा ती भक्ती करताना असेल, तर ती जाणीव नित्य असणं हेच खरं अध्यात्म आहे. अध्यात्माची ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली व्याख्या मी आपल्या समोर ठेवतो, जी आपण परवाच्या दिवशी पाहिली होती. काल आपण थोडासा त्याचा वेगळ्या अंगाने विचार केला होता की अध्यात्म ही व्याख्या कळते, पण अध्यात्माचं नेमकं स्वरूप काय? अध्यात्म काल बाह्य आहे, काल सापेक्ष आहे, का कालातीत आहे, या सगळ्याचा विचार करण्याकरता मुळात अध्यात्माकडे मनुष्य प्रवृत्त होतो त्याचा हेतू काय असेल, अध्यात्माची माणसाच्या जीवनामध्ये नेमकी गरज काय, कशासाठी आम्ही अध्यात्म करावं, असे जेव्हा प्रश्न निर्माण होतात, मी याला विज्ञाननिष्ठ प्रश्न म्हणत नाही, मी याला अज्ञाननिष्ठ प्रश्न म्हणतो. कारण हे विज्ञाननिष्ठ प्रश्न नाही आहेत. याची गरज काय, त्याची गरज काय असं विज्ञान कधी म्हणत नाही. याची गरज काय, त्याची मला गरज नाही हे फक्त अज्ञानानच म्हणता येत. आणि मला कशाचीच गरज नसताना सुद्धा मी आहे अशी जी भूमिका असते तिथं अज्ञानाचा विचार येतो. मी आहे एवढी गोष्ट मला मान्य करावी लागते. मी आहे का आहे, कारण मी डोळ्यांना दिसतो म्हणून, मी तुम्हाला दिसतो म्हणून मी आहे असं नाहीये. त्या पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये एक देकार्त नावाचे तत्ववेत्ते होऊन गेले, रेने देकार्त त्यांचं. या देकार्तने एका ठिकाणी असं म्हटलंय, आय थिंक देअरफॉर आय एम, मी विचार करतो म्हणून मी आहे. माझ्या अस्तित्वाचं मूळ माझ्या विचाराशी जोडलं गेलेलं. देकार्तची भूमिका आपण जर पाहिली तर, आणि वेदांताला जर विचारलं, भारतीय तत्वज्ञानाला जर विचारलं मी का आहे, तर भारतीय तत्वज्ञान त्याचं एकच उत्तर देतं, कारण ब्रह्म नित्य असतं म्हणून. मी विचार करतो म्हणून मी आहे आणि ब्रह्म नित्य आहे म्हणून मी आहे, या दोन्ही विचारात थोडीशी तफावत आहेच आहे, थोडस अंतर राहणारच आहे. ठीक आहे, मला त्याच्याही चर्चा किंवा तुलना करायची नाही आहे, पण मुद्दा हा आहे की हे अध्यात्माचा मी आहे याचा उपयोग काय. ठीक आहे, मी आहे हे मला कळलं, पण याचा उपयोग काय, काय होईल मी आहे हे म्हटल्याने काय होईल? आपल्याला असं वाटतं का की मी आहे असं म्हटल्यानंतर आपलं घर चालतं असा असा विचार, असं काही नाही. आपण म्हणजे या भ्रमात कोणीच राहू नये की मी आहे म्हणून घर चालतं. थोडस स्पष्ट बोलतो मी, आपण क्षमा कराल मला. मी आहे याच्यावर आपलं घर चालतं या गैरसमजात राहण्यात काही अर्थ नाही. मी आपल्याला एक सोपा प्रयोग सांगतो. मी थोडस त्या क्लिनिकल सायकोलॉजीच्या अंगाने जर जायचं झालं, थोडस त्या मानसशास्त्राच्या अंगाने जर जायचं झालं, तर मी आपल्याला एक सोपासा प्रयोग सांगतो, आपण करून बघा. अगदी सोपा, मी अवघड प्रयोग सांगतही नाही आणि मानसशास्त्रही कधी सांगत नाही, सोपा प्रयोग सांगतो. काय नाही, पुढचा चातुर्मास आपण पंढरपूरला येऊन राहा. एकदम सोपे प्रयोग, 4 महिने 12 महिन्यातले 4 महिने पंढरपूरला येऊन राहायचं. पंढरपूरला येऊन राहायचं, तिथे काय जे कार्यक्रम असतील, जे काही ऐकायचं असेल, जे का जो काही अभ्यास करायचा असेल, जे काही चिंतन साधना उपासना करायची असेल ती करा. 4 महिन्यानंतर आपण आपल्या घरी परत आल्यानंतर आपल्या मुलांना सुनांना असं विचारा की मी 4 महिने नव्हतो, माझ्या विना काही अडलं काय. तर मुलांचा पहिला प्रश्न इतकाच असेल की चातुर्मास एवढ्या लवकर संपलाच कसा. उलट तुम्ही नव्हता तेच बरं होतं, आमचं व्यवस्थित चाललं होतं, तुम्ही आलातच कशा, कशाला कशा करता पुन्हा. असे प्रश्न जर निर्माण होतील तर मी आहे याला काय अध्यात्म म्हणायचं. केवळ माझ्या अस्तित्वावर माझे भ्रम जर निर्माण होणार असतील, माझ्या अस्तित्वाच्या काही कल्पनांनी मी माझ्या स्वतःच्या संबंधानं काही जर काल्पनिक इमले बांधणार असेल, तर त्याला अध्यात्म म्हणण्याकरता कोण शहाणा माणूस तयार होईल. मग अध्यात्माचं काय मूल्य आहे, अध्यात्म कशा करता आम्ही शिकायचं, अध्यात्माचा विचार का करायचा, इतक्या गर्दीनं अध्यात्म काल बाह्य आहे, काल सापेक्ष आहे, का कालातीत आहे, हा विचार ऐकायला यायचं त्याच्याला, त्याचं उत्तर माझ्या दृष्टीने सोपं आहे. जे मी काल घेऊन आलो कालच्या व्याख्यानामध्ये, माझ्या दृष्टीने अध्यात्माचा इतकाच उपयोग आहे की अध्यात्मानं माणसाचं जगणं सोपं व्हावं, इतकाच अध्यात्माचा उपयोग असतो. आपलं जगणं सुकर व्हावं, आपलं जगणं सोपं व्हावं, आपलं जगणं आनंददायी व्हावं, एवढाच अध्यात्माचा मानवी जीवनातला उपयोग असतो.
ज्ञानेश्वर महाराजांनी जे अध्यात्म सांगितलं, तुकाराम महाराजांनी आपलं आयुष्य जे अभंग आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता म्हणून जे आयुष्य स्वीकारलं, संत महात्मे आपल्या वाङ्मयातून ज्या विचाराचं प्रतिपादन कायम करत राहतात, हे कशा करता सगळं? का संत वाङ्मयाचा विचार करा? याचं सोपं आणि व्यापक उत्तर एका वाक्यात द्यायचं तर आपलं जगणं सुखावं व्हावं एवढ्याकरता. ज्ञानेश्वरी वाचून काय मिळणार आहे? कुणालाही ज्ञानेश्वरी वाचून वेगळं काही मिळणार नाहीये, पण जे जीवनामध्ये आहे त्याचा आनंद कसा भोगावा याचं ज्ञान नक्की मिळणार. मला गाथा वाचून वेगळं काही माझ्या जीवनाच्या बाहेरून माझ्या जीवनात नव्यानं काही येणार नाहीये. काही वस्तू मला चिंतामणी मिळणार, मला कल्पतरू मिळणार, असं गाथा वाचून काही होणार नाही. इतकंच नाही, मी जरा क्षमा मागून बोलतो, आमची सांप्रदायिक मंडळी काही आहेत इथं, तर त्यांची क्षमा मागून बोलतो. गाथा ज्ञानेश्वरी वाचून मला मोक्ष मिळेल असं जरी म्हटलं तरी ते चुकीचं, हे धाडसाचं विधान आहे याची मला कल्पना आहे. ज्ञानेश्वरी वाचून कुणी मुक्त झालेला आतापर्यंत भेटलेला नाहीये, कारण ज्ञानेश्वरी कधी कुणाला मुक्त करत नाही, गाथा कधी कुणाला मुक्त करत नाही. आम्हाला गाथा वाचून मोक्ष मिळाला असं म्हणणारा एकही माणूस, एकही साधक, एकही सिद्ध दशेतला कोणी महापुरुष आपल्याला आतापर्यंत भेटला नसेल. आपण प्रांजळपणाने याचा विचार करा. मी गाथ्याच्या विरोधी बोलतोय किंवा ज्ञानेश्वरीच्या मूळ स्वरूपालाच धक्का लावतोय असं जर आपल्याला वाटत असेल तर मला आणखीनही थोडंसं पुढे बोलायचं. कधी कुणी ज्ञानेश्वरीनं कधी कुणाला मुक्त केलंय? गाथ्याने कधी कुणाला मुक्त केलंय? गाथा कधीही मोक्ष देत नाही, ज्ञानेश्वरी कधी आम्हाला मुक्त करत नाही, कारण आम्ही मुक्त आहोत ते आम्हाला फक्त दाखवतो. मुक्त करणं हे ज्ञानेश्वरीचं काम नाहीये, मुक्त करणं हे गाथ्याचं काम नाही. आम्ही स्वरूपात जे मुक्त आहोत त्या मोक्षाची आम्हाला जाणीव करून देणं, प्राप्ती करून देणं हे ज्ञानेश्वरी आणि गाथ्याचं काम नाहीये, जाणीव करून देणं हे ज्ञानेश्वरी आणि गाथ्याचं काम. आम्ही विचार प्रवृत्त झालं पाहिजे ही ज्ञानोबरायांची मूळ अपेक्षा, आम्ही विचार केला पाहिजे ही तुकाराम महाराजांची मूळ अपेक्षा. आम्ही ज्ञानेश्वरी वाचल्याने आयता आम्हाला, मी पुन्हा एकदा सांगतो, मी परवाही बोललो, कालही बोललो आणि आजही मला याचा खुलासा कृपा करून आपल्या समोर करू द्या की मी ज्ञानेश्वरी वाचन आणि गाथा वाचन या उपासनेच्या संबंधाने बोलत नाहीये, मी त्या शब्दाचं ग्रहण करण्याच्या संबंधाने बोलतो. उपासनेचं बद्दल मला काही बोलायचं नाही. उपासना ही उपासना असते, ती आंधळेपणाने केली तरी उपासनाच आहे, ती डोळसपणाने केली तरी उपासनाच आहे, कारण उपासनेमध्ये श्रद्धेला जेवढं प्राबल्य असतं तेवढं बाकीच्या गोष्टींना प्राबल्य नसतं. त्यामुळे मी उपासनेच्या विषयाची चर्चा आता करत नाहीये, मी चर्चा करतोय ती जाणीवेची, मी चर्चा करतोय ती ज्ञानाची. माझं जगणं सुखाचं कधी होईल? जेव्हा मला माझ्या जीवनात काय आहे याची जाणीव होईल त्या दिवशी. माझं जगणं उत्तम कधी होईल? ज्या दिवशी मी जगाला काय देऊ शकतो याची मला जाणीव होईल त्या दिवशी. माझं जगणं सुकर व्हावं, माझं जगणं सोपं व्हावं, एवढाच अध्यात्माचा मूळ उद्देश आहे. मग ते जगणं सोपं कसं करायचं याचा विचार वेगवेगळा, मग ते कर्मानं कसं सोपं करायचं, ज्ञानानं कसं सोपं करायचं, भक्तीनं कसा आनंद मिळवायचा, हा विषय स्वतंत्र असेल. त्याच्या बाकीच्या पोट भागामध्ये, पोट विभागामध्ये आत्ता मला तपशिलामध्ये जाण्यात आत्ता तात्पर्य नाही, पण अध्यात्माचा उपयोग मानवी जीवन समृद्ध करण्याकरता आणि ती समृद्धी ही वैचारिक समृद्धी असावी याच्याकरता म्हणून केला जातो, कारण संतांनी त्याच उद्देशाने हे सगळं वाङ्मय आपल्या डोळ्यासमोर ठेवले. जर तसं नसतं तर ज्ञानेश्वरी अथवा गीतेची अथवा गाथ्याची फलश्रुती सांगत असताना सगळ्या संतांनी असंच म्हटलं असतं की तुम्ही ज्ञानेश्वरीची 5 पारायण करा तुम्हाला इंद्रपद मिळेल, तुम्ही ज्ञानेश्वरीची 51 पारायण करा तुम्हाला ब्रह्मदेवाचं पद मिळेल, तुम्ही ज्ञानेश्वरीची 1000 पारायण करा तुम्ही मुक्त व्हा, असं नाही म्हटलं. असा विचार कुठेही मांडला नाही, फलश्रुतीमध्ये हा विचार नाही आला. गीतेची फलश्रुती सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी जे शब्द वापरले तेच शब्द मला ज्ञानेश्वरीच्या फलश्रुती करता उपयुक्त वाटतात. मने काय वाचा सेवक होईल येचा तो स्वानंत साम्राज्याचा चक्रवर्ती करी, ही ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेली भूमिका. तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती होतो, पण तो काय केलं पाहिजे त्याच्याकरता? जो सेवक होईल येचा, हे त्याच्याकरता आवश्यक. आणि सेवक होणं याचा अर्थ नेमका काय करायचा हाही विचार केला पाहिजे, कारण सेवक होणं म्हणजे सेवा शब्द भजन या अर्थाने वापरला जातो किंवा भजन हा शब्द सेवा या अर्थाने वापरला जातो, भज सेवायाम असा धातुपाठ आहे त्याचा. पण ते काही जरी असलं तरी ती सेवा कशी करायची हाही महत्वाचा प्रश्न आहे. सेवेला ज्ञान लागत नाही का? भरतहरीने असं म्हटलंय, सेवा धर्मो परम गहन योगिनामपि अगम्य.
सेवा धर्म इतका परम गहन आहे की योग्यांना सुद्धा सेवा कशी करावी कळत नाही म्हणून कोरपत्र पाठवायची वेळ येते. काय लिहावं? अरे सेवकांनी काय लिहावं हा प्रश्नच नसतो. सेवा ही सेवा असते, पण ती सेवा म्हणजे शब्दाच्या मालकाच्या किंवा स्वामीच्या शब्दाच्या अनुषंगानं कृती करणं ही सेवा नसते. मालकाच्या मनोभावाच्या अनुषंगानं कृती करणं ही सेवा असते. सेवेचं चिंतन करताना मालक काय सांगतो याच्यापेक्षा मालकाच्या मनातला भाव ओळखून आपण कर्म करणं किंवा कृती करणं यामध्ये सेवेचं मूल्य जास्त. जो मालकाचे शब्द ओळखतो तो सेवक होऊच शकत. ज्ञानेश्वर महाराज स्वतःला निवृत्ती दास म्हणून घेतात. निवृत्तीनाथ महाराजांचा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी पाळला नाही, निवृत्तीनाथ महाराजांचं मनोगत ज्ञानोबाने ओळखलं. आपण कुठल्याही अर्थानं विचार करा, निळोबाराय जेव्हा स्वतःला तुकाराम महाराजांचे दास म्हणून घेतात त्यावेळेला तुकाराम महाराजांचं अंतरंग काय सांगतं याला त्याने महत्व दिले. आणि म्हणून निळोबारायांच्या गाथ्यामध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगाचे जे सदृश अभंग आपल्याला दिसतात त्या अभंगाचं विवरण आहे हा अभंग, असं आपण ज्या वेळेला निळोबारायांच्या गाथ्याच्या संदर्भात म्हणतो त्यावेळेला त्यांनी तुकाराम महाराजांच्या शब्दाचं स्पष्टीकरण केलं नाही, त्यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगातून प्रकट झालेल्या मनोभावाचा विस्तार केला. मन काय सांगतं, त्याची इच्छा काय आहे हे ओळखता आलं पाहिजे. हा सेवकत्वाचा मूळ धर्म आहे. तिथे सेव्य सेवक भाव निश्चितपणाने राहतो. तू माझा स्वामी मी तुझा रंग हे ज्ञानोबारायांनी म्हणत असताना ज्ञानोबारायांनी स्पष्ट सांगितलं, तू माझा स्वामी मी तुझा रंग पाहता न दिसे वेगळीक, वेगळीक पाहता न दिसे. तिथं तुझ्या तुमच्यात आणि माझ्यामध्ये वेगळीक नाहीये. मग ही वेगळीक कुठे नाहीये? तुमचं जे मनोगत आहे तेच माझं मनोगत आहे, वेगळीक नाही. तुमचं जे स्वरूप आहे तेच माझं स्वरूप आहे. मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू दे. ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला. कारण त्या रामायणामध्ये लक्ष्मणाला सेवकत्वाचे धर्म सांगत असताना रामचंद्र प्रभूंनी तीन प्रकारचे सेवक सांगितले. मला विस्तार करायचा नाही, पण गंमत सांगायची. एक उत्तम सेवक आहे, एक मध्यम सेवक आहे आणि एक अधम सेवक आहे. आपल्या संत वाङ्मयामध्ये उत्तमाच्या वर एक सेवक वाढवलाय आणि अधमाच्या खाली एक सेवक वाढवलाय, एकूण पाच सेवक. उत्तमोत्तम, उत्तम, अधम, मध्यम, मध्यम, अधम, अधम, अधम. आता याचा विस्तार मी आपल्याला पुष्कळ करू शकेन, परंतु माझा आता तो महत्वाचा विषय नाहीये. एखादा मालक आपल्या नोकराला काही काम सांगतो तर ते काम सांगितल्यानंतर त्या कामाच्या मागचा भाव ओळखावा का कामात काम सांगितलेले शब्द ओळखावेत हे लक्षात आलं पाहिजे. अर्थात नोकर तितका जर शहाणा असेल तर तो नोकरीत नोकर म्हणून तरी का राहील काही प्रश्नच. परंतु एखाद्या वेळेला असं घडतं, परवाही मी आपल्याला कदाचित उदाहरण दिलं असेल की सैंधव हा शब्द आहे. सैंधव हा शब्द आहे. सैंधव शब्दाचं निर्वचन करताना सिंधू पासून निर्माण झाला म्हणून सैंधव, मिठाला सैंधव असा शब्द आहे संस्कृत. का? तर सिंधू पासून उत्पन्न होतं म्हणून. आणि सैंधव हा शब्द घोडा या अर्थाने संस्कृतामध्ये वापरला जातो कारण सिंधू प्रांतात जे निर्माण होतात ते सैंधव, म्हणून घोडे या अर्थाने सैंधव शब्द वापरला जातो. आता एखादा मालक जेवायला बसला आणि त्याने आपल्या नोकराला सांगितलं सैंधव आण आणि नोकर तबेल्यामध्ये गेला घोडा घेऊन आला, तर या नोकराला किती पगार द्यावा असं तुमचं म्हणणं. पण तोच मालक जर गावाला निघाला असेल आणि त्यांनी सैंधवान म्हणून सांगितलं आणि नोकरांनी जर स्वयंपाकघरातून मीठ आणून त्याच्या हातावर ठेवलं तर ते फार सोयीचं होणार नाही. सैंधव शब्द वापरला, दोन त्याचे अनेक अर्थ असले तरी परिस्थिती बघून त्याचं मनोगत काय हे ओळखता आलं पाहिजे. आम्ही गंमत म्हणून उदाहरण सांगतो की एका मालकाने आपल्या नोकराला बाजारामध्ये भाजी आणायला म्हणून पाठवलं. एक 10 रुपयाच्या 2 नोटा त्याच्या हातामध्ये सोपवले आणि त्याला सांगितलं की 1 10 रुपयाची मिरची आण, 1 10 रुपयाची कोथिंबीर आण, असं त्यांनी सांगितलं. सांगितल्यानंतर तो नोकर बाजारामध्ये गेला, दिवसभर फिरला आणि संध्याकाळी परत आला. मालकाने विचार केला साधी मिरची आणि कोथिंबीर आणायची तर इतका वेळ कशाला, म्हणे कुठे गेला होता बाजारात, आणली का मिरची, म्हणे नाही आणली. म्हणे का नाही आणली? त्या नोकराने खुलासा असा केला की तुम्ही मला 10 रुपयाच्या 2 नोटा दिल्या, त्याच्यात या कुठल्या 10 रुपयाची मिरची आणि कुठल्या 10 रुपयाची कोथिंबीर हे मला सांगितलं नाही. असा सेवक असूच नाही. म्हणून मालकाने त्याला असं सांगितलं की अरे विचार करत जा ना, कुठल्याही 10 रुपयाची आणशील तर फार फरक पडणार नव्हता.
नाही त्याच्याने फार काही वेगळं होणार होतं असं नाही. 10 रुपये 10 आहेत, ते 10 रुपये ते कशा करताही जरी वापरले असते तरी ते 10 राहिले असते. थोडासा विचार करत जा, मला काय म्हणायचंय ते ओळखत जा. त्याने सांगितलं ठीक आहे. थोड्या दिवसांनी तो मालक आजारी पडला. त्याने सांगितलं वैद्यांना डॉक्टरांना बोलवून आण. तो नोकर सकाळी बाहेर पडला, संध्याकाळी येताना त्याने 2 बांबू, एक नवीन कोर करकरीत कापड, एक मडक, एक सुतळीचा बेंडा, एक कडव्याची पेंडी, असं करून गावात सगळ्यांना निरोप देतच आला. संध्याकाळी मालक खिडकीत येऊन बघतो तर घरासमोर गर्दी आहे, लोक चर्चा करतायत आपापसात, असं झालं कसं, असं झालं कसं. तिथे एका कोपऱ्यामध्ये ते गोवऱ्या पेटत ठेवलेले आहेत, मडक बांधून ठेवलेले आहेत. सगळी तयारी झाली, तेवढ्यात नोकर आला आणि त्यांनी विचारलं अरे तुला डॉक्टरांना बोलवायला सांगितलं होतं, सकाळी गेलास, आत्ता आलास आणि हे खाली सगळं मी पाहतोय अंगणामध्ये सगळी तयारी, झालं काय? तो म्हणाला काही नाही, तुम्ही मला डॉक्टरांना बोलवायला सांगितलं, मी बोलवायला गेलो पण तुम्ही मला काल सांगितलं होतं की जरा विचार करत जा म्हणून मी विचार केला. की समजा जर डॉक्टर घेऊन उपयोग झालाच नाही तर हे सगळं आणण्याकरता परत कशाला जा, म्हणून येता येता सगळं घेऊन आला. आता याला अधम अधमाधम किंवा त्याच्याही खालचा काही स्तर असेल, मी एवढ्या करता आपल्याला बोलतो. माझा मुद्दा काय चाललाय, मी पुन्हा थोडस माघारी येतो, हा विस्तार खूप होईल, परंतु मुद्दा हा चाललेला आहे. सेवा धर्म परमगहन हा योगिनाम अपि अगम्य हा, हे जे भर्तृहरी बोलतात तो सेवा धर्म कठीण आहे. एखाद्या वेळेला हा आपल्या आपलं जगणं सोपं व्हावं याच्याकरता अध्यात्माचा विचार आहे आणि ते सोपं करण्याकरता आपल्या मनोवृत्ती कुठे प्रवृत्त होतात, आपल्या मनोवृत्तींना कशाची सवय आहे, आपल्यावर संस्कार कोणते आहेत, आपल्या ठिकाणी कोणत्या गुणाचं प्राबल्य आहे, याच्यावरून कोणती साधना आपण केली पाहिजे आणि ती साधना सहज असली पाहिजे याच्याकरता अध्यात्म किंवा संत वाङ्मय आपल्याला काय दिशा देईल हा प्रश्न वेगळा. पण याच्यापैकी कोणतीही साधन परंपरा आपण स्वीकारली तरी आपलं जगणं सोपं व्हावं या उद्देशाला मात्र कुठेही धक्का लागत नाही. या दृष्टीनं 2 अंगानं आपल्याला अध्यात्म या शब्दाचा विचार करता येतो. एक तर भावरूपता, परमात्म्याचं अखंडत्व जाणवणं हे अध्यात्म आहे आणि दुसरं आपलं जगणं सोपं आणि सुंदर करून जगणं हेही अध्यात्म आहे. याच्याकरता आपल्याला संसाराचा द्वेष करण्याचं कारण नाही, याच्याकरता आपल्याला कुणाचा तिटकारा करण्याचं कारण नाही, याच्याकरता त्याच्या पदार्थांना लाथाडण्याचं कारण नाही, याच्याकरता त्या सर्वांचा आपल्याला जे प्रतिकूल आहेत त्यांचा धिक्कार करण्याचं कारण नाही. जे जे आहे त्याला आपल्याला अनुकूल बनवून आपलं जीवन सुखावह कसं करता येईल हे ज्या माणसाला कळलं त्याच्या जीवनात अध्यात्म रुजलं असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून अध्यात्माच्या या 2 भूमिका एकदा निश्चित झाल्या की मग आता आपल्याला हा विचार करणं आवश्यक आहे की हे अध्यात्म कालातीत आहे का काल सापेक्ष. कालच्या व्याख्यानात शेवटी मी आपल्याला याचं उत्तर देऊन गेलो. अध्यात्माचा विचार करताना 2 पद्धतीने आपण त्याचा विचार मांडला होता, एक कृतिशील अध्यात्म आहे आणि दुसरं विचारशील अध्यात्म आहे. अर्थात तिसराही प्रकार त्याच्यामध्ये आहे ते म्हणजे भावशील अध्यात्म. तिन्ही पद्धतीने विचार, कारण काले मी बोललो होतो आजही मी आपल्याला सांगेन की कर्म, ज्ञान आणि भक्ती या 3 मानवी जीवनाच्या अविभाज्य गोष्टी. कर्माशिवाय, ज्ञानाशिवाय आणि भक्तीशिवाय, भावनेशिवाय मनुष्य जगू शकत नाही, किंबहुना त्याचं जगणं मानवी करण्याकरता या 3 तत्वांची फार मोठी आवश्यकता गरज आहे. या 3 गोष्टी नसतील तर ते जीवन मानवी होणार नाही. माणूस जसा कर्म करतो तसा कर्म करतो, तसा बैलही कर्म करतो, एखादा रेडाही कर्म करतो, म्हैसही कर्म करते, परंतु त्यांच्या ठिकाणी ती भावशीलता आपल्याला दिसणार नाही. एखादा बैल जेव्हा नांगराला जोडला जातो आणि नांगरणी होते त्यावेळेला आपला मालक कशाकरता ही नांगरणी करतो आहे याचा विचार बैल कधीही करत नाही. एखाद्या गाढवाच्या पाठीवर जेव्हा एखादं ओझं लादलं जातं तेव्हा हे ओझं कशाचं आहे याचा गाढव कधीही विचार करत नाही. या ओझ्यामध्ये नेमकं काय आहे, काजू बेदाण्याचं ओझं असेल तर मान थोडी वाकडी करावी आणि 2-4 काजू बघावेत असं गाढवाला कधी वाटत नाही. मला आपल्या शुद्धतेचं आश्चर्य वाटत, मला आपण बोलूही देणार नाही. मुद्दा एवढाच आहे की कृतिशीलता, विचारशीलता आणि भावशीलता या 3 दृष्टीनं अध्यात्माचा जर विचार आपण केला
तर कृतिशील ज्ञानशील या दोन्ही दृष्टीने विचार जरी केला, मी भक्ती हा शब्द दोन्हीकडे थोडासा वाटून घेतो त्यामुळे स्वतंत्र प्रकार आत्ता करत नाही, कारण मी ज्या दोन प्रकारांचा विचार शेवटी केला होता तेवढेच प्रकार आत्ता ठेवतो. एक कृतिशील अध्यात्म आहे आणि दुसरं विचारशील अध्यात्म. एखादा कर्म करत असताना कालांतराने त्या कर्मामध्ये परिवर्तन होऊ शकतं, परंतु त्या कर्म करण्याच्या मागच्या विचारामध्ये परिवर्तन नसतं. आणि म्हणून तसा जर विचार केला आणि हे अध्यात्म कालातीत आहे असं म्हणायचं का काल सापेक्ष आहे असं म्हणायचं असं जर ठरलं तर कृतिशील अध्यात्म हे नेहमीच कालसापेक्ष असतं आणि विचारशील अध्यात्म हे नेहमीच कालातीत असतं, हे त्याचं सरळ उत्तर आहे. आम्ही कृती ही कालानुसार बदलावीच लागते. मागे केलेल्यांनी कृती तशीच्या तशी कृती आम्ही केली पाहिजे अशी परमार्थाची किंवा अशी अध्यात्माची कधीही अपेक्षा नव्हती. वाडवडिलांनी केलेलं कर्म आपण करावं याचा अर्थ कर्मच फक्त करावं असं कधीही वेदांतानी सांगितलेलं नाही, असं कधीही संत वाङ्मयाने सांगितलेलं नाही. मागे केले हा पुढे गेले ते निधाई झाले वानतील त्याची सीमा रे किंवा पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेता आम्ही, अशा पद्धतीची जी संत वचन दिसतात ते त्यांनी जे केलं मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत पुढे असं जेव्हा म्हटलं जातं ते कोणता मार्ग दावून गेले, कर्माचा का विचाराचा? त्यांनी केलेलं कर्म जसंच्या तसं आम्ही करावं अशी अपेक्षा आता ठेवता येत नाही, कारण काळ बदलला. ते कर्म त्या काळाच्या दृष्टीने योग्य होतं, आजच्या काळाच्या दृष्टीने कदाचित योग्य नसेल. त्या काळामध्ये ते कर्म करण्यावाचून गत्यंतर नव्हतं, आज त्याला अनेक पर्याय असू शकतात. कारण विज्ञानाची प्रगती झाली, मानवी जीवन सोपं बनवण्याकरता विचाराच्या दृष्टीने जशी अध्यात्माची गरज असते तशी आपल्याला बाकी काही गोष्टींची सहाय्यक म्हणून जी आवश्यकता असते विज्ञान हे सहाय्यकच आहे जीवन सोपं बनवण्याकरता. आपण त्याचा अतिरेक करतो म्हणून ते आपल्यावर जास्त प्रभावी ठरतं हा प्रश्न काही गौण आहे, परंतु विज्ञानाचा मर्यादित उपयोग आपल्या जीवनाकरता करून घेतला तर आपलं जीवन आणखीन सोपं होऊ शकणार आहे याची अनुभूती बरेच लोक घेतात. मला बाकी विषयी आपल्याला जास्त स्पष्ट करायचा नाही, मुद्दा हा आहे की एखाद्या कृतीचं अनुकरण करावं याला संत महात्मे कधी फारसं महत्व देत नाही, याला अध्यात्माने कधी फारसं महत्व दिलं नाही. मागून चालत आलं म्हणून पुढे तुम्ही ते करा, कशा करता करा याचं उत्तर जर मला सांगता येत नसेल तर मला तसंच्या तसं ती क्रिया करण्यामध्ये काही स्वारस्य नसतं, आणि खरे जर म्हटलं तर ते कर्म करण्याचा मला कोणता नैतिक अधिकारही नसतो. ठीक आहे, माझ्या बुद्धीला मर्यादा आहेत, माझ्या ज्ञानाला मर्यादा आहेत, हे मी मान्य करतो, पण तरी सुद्धा कर्म करताना या कर्माचा मूळ हेतू काय आहे हे जर मला स्पष्ट करता येत नसेल किंवा कर्म झाल्यानंतर त्या कर्माच्या हेतूबद्दल जर मला कोणी शंका विचारली तर मला माझ्या अंतःकरणातला तो भाव स्पष्ट करता येत नसेल तर माझ्या अंतःकरणातल्या अस्पष्ट हेतूने कर्म करण्याचा नैतिक अधिकार कोणतंही अध्यात्मशास्त्र आपल्याला देत नाही याची जाणीव कर्म करण्यापूर्वी आपल्या ठिकाणी असली पाहिजे. मला कर्म केल्यानंतर त्याचं उत्तर देता आलं पाहिजे की मी हे याच्याकरता केलेलं, मी जे कर्म केलं त्याचा परिणाम असा असा होणार आहे किंवा मला अपेक्षित असणारा परिणाम असा असा आहे एवढं तरी मला ठरवता आलं पाहिजे. म्हणून काल भर्तृहरीचं वचन सांगताना मी आपल्याला तीन प्रकारांनी त्याचा विचार सांगितला होता की काही लोक कर्माच्या परिणामांचा विचार न करता कर्मामध्ये प्रवृत्त होतात, काही लोक कर्म प्रवृत्त झाल्यानंतर परिणामाचं चिंतन करायला लागतात, आणि शहाणी मंडळी ही असतात जी परिणामाचं ज्ञान करून घेऊनच कर्मामध्ये प्रवृत्त होतात. भर्तृहरी या तिन्ही वर्गाविषयी बोलतात. एखादा मनुष्य कर्म करताना याच्यातून काय निष्पन्न होणार आहे हे जर त्याला माहिती नसेल तर त्याचं कर्म करणं हे निव्वळ व्यर्थ परिश्रम, ते त्याचे परिश्रम वाया गेले असं समजायला हरकत नाही. मला त्याचा हेतूच कळत नाही, मला त्याचा निश्चयात्मक अशी त्याची भूमिका मांडता येत नाहीये, मला त्या कर्माचा परिणाम ज्ञात नाहीये, तरी मी ते कर्म करायला जातो. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर आंधळ्या गरुडाचे पाख आहाती ते कवणा उपेगा जाती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एखादा गरुड आहे खूप वेगाने उडतो उंच उडतो, पण त्याला जो वेग प्राप्त झाला ही गोष्ट जरी खरी असली त्याच्या पंखामध्ये जरी बळ असलं आणि दुर्दैवाने जर तो आंधळा असला तर त्याचं उडणं त्यालाच जसं घातक ठरतं तसं आमच्या पंख हलवण्याला जर ज्ञानाचे डोळे नसले तर आमचं पंख हलवणं सुद्धा निव्वळ व्यर्थ आणि आमच्या जीवनालाच घातक ठरणार. परिणामाचा विचार न करता कर्म प्रवृत्ती ही उचितच नाही.
दुसरा विचार, काही लोक कर्म प्रवृत्त होतात पण मग नंतर त्यांना भीती वाटायला लागते की याच्यातून हे झालं तर, याच्यातून असा परिणाम झाला तर, याच्यातून माणूस तुटला गेला तर, याच्यातून मलाच काही नुकसान झालं तर, याच्यातून माझ्या शरीराला काही इजा झाली तर, हे नंतर निर्माण होतात प्रश्न आणि मग ते अर्धवट टाकून काम त्याला परत यावं लागतं, आपण काल बोललो. परंतु शहाणी माणसं परिणामाचा विचार करून कर्म प्रवृत्त होतात. ज्यांची दृष्टी परिणामाकडे असते त्यांना कर्मातले कष्ट कधी जाणवत नसते. ज्यांची दृष्टी साध्यावर स्थिर झालेली असते त्यांना मध्ये आलेल्या प्रतिबंधाचं कधी कौतुक वाटत नसतं. ज्यांचं ध्येय निश्चयात्मक भूमिकेतून ठरलेलं असतं तो प्रतिबंधाचा गौगवाही करत नाही आणि प्रतिबंध निवृत्त केले याच्यामध्ये स्वतःचा पुरुषार्थही मानत नाही. तो केवळ पुरुषार्थ मानतो तर आपण इच्छिलेलं साध्य, आपण ठरवलेलं इप्सित आपल्याला प्राप्त होणं याच्यातच तो पुरुषार्थ मानत असतो. मध्ये तर प्रतिबंध येणारच आहे, हे गृहित आहे. विघ्न पुन्हा पुनरपी प्रतिहन्यमाना हा प्रारब्ध उत्तम जनांना परित्यजंती, या विचाराचा जर आपण बारकाईनं विचार केला तर भर्तृहरी आपल्याला जे म्हणतात ते फार स्पष्टपणाने कळेल. विघ्न पुन्हा पुनरपी प्रतिहन्यमाना, एक विघ्न दूर झालं म्हणजे सगळी विघ्न दूर होतात असं नाही. ते अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतो ब्रह्मभूयाय कल्पते या 18व्या अध्यायातल्या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराजांनी हे अडथळे सांगितले. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम म्हणून विमुच्य, म्हणून यांची निवृत्ती केली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी खालच्या पहिल्या ओळीमध्ये म्हटलंय, तेथ आडवा वया आले दोष बहिरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकार. देहाचा अहंकार पहिला प्रतिबंध म्हणून उभा राहणारच. तो अहंकार दूर केला की कर्म फलाशक्ती पुन्हा प्रतिबंध म्हणून उभी राहील. ती थोडीशी दूर करण्याचा प्रयत्न केला, कुठेतरी दर्प, माझ्या मनात इच्छा नसते, माझ्या मनात काही इच्छा नाही असं म्हणणारे लोक, आपल्याला कशाचा अभिमान नाही असं म्हणणारे लोक असतातच. मी अनेक वेळेला आपल्याला हे सांगितले, मला स्मरत त्या दृष्टीनं की बऱ्याच लोकांना कोणत्याही कर्माचा अभिमान नसतो आणि ही मंडळी अतिशय प्रांजळपणाने ती कबूल करतात की आम्ही 40 वर्ष वारी केली पण आम्हाला कोणताही अभिमान नाही. अजिबात नाही, माऊलीने आम्हाला अभिमानच निर्माण होऊ दिला नाही. आम्हाला अभिमान नाही हे ज्या तोऱ्यामध्ये ते सांगतात तो अभिमान नसण्याचा जो अभिमान असतो तो त्या अभिमानाचा भाग ठरतो. मला अभिमान नाही याचाही अभिमान असावा, तर मग अभिमान नसावा हे कशाला म्हणायचं? हे सूक्ष्म आहे, हे प्रतिबंध आहे. या प्रतिबंधाची उत्पत्ती ही सहजतेने होणार आहे आपल्या जीवनामध्ये कारण आपण योग्य मार्गावर चाललेलो. असं जर होणार असेल तर त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीचा पुरुषार्थ नसतो, निवृत्तीत पुरुषार्थ नसतो, पुरुषार्थ असतो या प्रतिबंधाच्या पलीकडे असणाऱ्या साध्यप्राप्तीत. आणि म्हणून जेव्हा विघ्न पुन्हा पुनरपी प्रतिहन्यमाना हा असं आपण म्हणतो किंवा भर्तृहरी म्हणतात म्हणून त्यांना उत्तम जना हा शब्द त्यांच्याकरता वापर. प्रारब्धम उत्तम जनांना परित्यजंती, न परित्यजंती, हातात घेतलेलं काम ते टाकत नाहीत कारण ते उत्तम लोक आहेत. या दृष्टीने आपण थोडासा विचार केला तर कर्म करत असताना ते कर्म वेगवेगळ्या प्रतिबंधांनी युक्त असत, वेगवेगळे प्रतिबंध त्याच्यामध्ये निर्माण होतात आणि प्रतिबंध निर्मिती ही काल निरपेक्ष कधीच नसते. प्रतिबंध हे नेहमी काल सापेक्ष असतात हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रतिबंध कधी निरपेक्ष नसतात, प्रतिबंध काल सापेक्षच असतात कारण प्रत्येकाला येणारा प्रतिबंध वेगळा असतो, प्रत्येकाला येणारा प्रतिबंधाची अनुभूती वेगळी असते, प्रत्येकाची प्रतिबंधाबरोबर लढण्याची शक्ती वेगळी असते, प्रत्येकाला त्या प्रतिबंधाला निवृत्त करावं असं वाटतंच असंही नाही. मी त्याच्याही पुढे बोलतो आपल्या, कारण योगशास्त्रामध्ये पुढे जात असताना जर एखाद्या वेळेला काही अशा सिद्धी प्राप्त होतात आणि त्या सिद्धी एकदा प्राप्त झाल्या त्या साधकाला की त्या सिद्धीमध्येच तो इतका अडकून जातो की त्या सिद्धी प्रतिबंध आहेत याचीच त्याला जाणीव होत नाही आणि त्या सिद्धीचा गौगवा करण्यातच त्याचा बहुतांश सगळी साधनं वाया जातात. असं होतं. निळोबारांचा अभंग आहे, एक गवळण. निळोबारांनी त्या अभंगामध्ये त्या गवळणीमध्ये कोणतंही साधन परमात्म्यापर्यंत पोचत नाही असं म्हटलं. आणि का पोचत नाही याची कारणं त्यांनी जी दिलेली आहेत त्याचा विचार जर आपण केला तर माझं म्हणणं अधिक स्पष्ट होईल असं मला वाटतं.
किती प्रयत्न करावेत, किती साधन करावेत, नाना साधनाच्या केल्या खटपटा परित्या न पवती व याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव खाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटा, योगाभ्यासामध्ये सिद्धींना आमची वाट अडवावी, त्या सिद्धी आम्हाला जास्त अनुकूल वाटतात आमच्या साध्यापेक्षा, त्या सिद्धीतच त्यांनी रमावं, ज्या ज्ञाना करता ज्या निर्विकल्प समाधी करता असंप्रज्ञात समाधी करता संप्रज्ञात समाधी करता तो योगी प्रयत्न करतोय ती निर्विकल्प समाधी मागे राहते आणि मध्ये येणारा प्रतिबंध हा सिद्धीच्या म्हणून प्रतिबंध कधी अनुकूल रूप धारण करून येतो कधी प्रतिकूल. मी आपल्याला थोडस स्पष्ट बोलेन तर वाईट वाटू देऊ नका, मला गैरअर्थाने घेऊही नका कृपा करून, पण मी गंमत आपल्याला कळावी म्हणून सांगतो. योगशास्त्रामध्ये जशा सिद्धी अनुकूल रूप धारण करून प्रतिबंध म्हणून उभे राहतात तसं संसारामध्ये पतीला पत्नी ही अनुकूल रूप धारण करून प्रतिबंध उभे राहतात आणि पत्नीला पती म्हणजे आपल्याला फार आनंद व्हावा अशातला भाग नाहीये, आपणही तिच्या मार्गातले प्रतिबंधच आहोत आणि तीही आपल्या मार्गातली, पण अनुकूलता आहे ना, अनुकूलता आहे ना, तशी पूर्ण अनुकूलता ही नसते म्हणून प्रतिकूलता ही अनुकूलता म्हणून जाणवत असते. आता हे अवघड जाईल पण आपण घरी जाल तर आपल्याला जास्त स्पष्ट होईल. कबीर महाराजांचं चरित्र आहे, कबीर महाराजांकडे असा तरुण मुलगा आला आणि त्यांनी असं सांगितलं की मी तसा अध्यात्ममध्ये प्रगती करण्याची इच्छा बाळगून आहे, मला काही परमात्म तत्वाची प्राप्ती व्हावी असं वाटतं, काही साधना करण्याची इच्छा आहे, परंतु घरातले लोक माझं लग्न ठरवून पाहतायत, मी लग्न करू का नको, हे त्याने कबीर महाराजांना विचारलं. त्यांच्याकडे जाऊन काय विचारावं हे सुद्धा लोकांना कळू नये, त्याने विचारलं मी लग्न करू का नको, कबीर महाराज काही बोलले नाही, ते आपलं मागावर बसले होते, वस्त्र विणणं चालू होत, त्याने आपल्या पत्नीला हात मारला, पत्नी आली, तिला सांगितलं दुपारची वेळ लख होऊन पडलेलं आणि त्याने आपल्या पत्नीला सांगितलं जरा दिवा लावून आण, तिने काही पणती काही कंदील वगैरे लावून आणला, काही मेणबत्ती वगैरे काय एखाद तो दिवा लावून आणला आणि त्यांच्यासमोर ठेव, ठेवण्याबरोबर कबीर महाराज तिच्यावर घडत, तुला अक्कल नाही, इथे एवढा सूर्य असताना तू इथे पणती लावून आणतेस, प्रकाशाची काही आवश्यकता आहे असं तुला वाटतं, मूर्ख कुठली, चल उचल आणि घेऊन जा. त्याने शांतपणाने तो दिवा उचलला आणि ती आत निघून गेली, यांचं वस्त्र विणणं चालू होतं. या मुलाला कळेल हे असे का वागतायत, याने पणती लावून आणायला सांगितली, ऊन आहे हे त्याही वेळेला यांना कळत होतं आणि आता लावून आणल्याबरोबर हे म्हणतात की तू मूर्ख आहेस आणि तुला कळत नाही एवढा सूर्यप्रकाश असताना पणतीचं काय कारण आहे, चल घेऊन जा असं म्हणून तिला हाकलून देतात, ती पणती घेऊन जाते, हे काही कळेल. त्याने कबीर महाराजांना विचारलं अहो महाराज मला सांगा ना मी लग्न करू का नको, तर कबीर महाराजांनी त्याला सांगितलं अशी मिळाली तर कर नाहीतर त्या भांगडीत पडू नका. अर्थात मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो याचं उलट होणंही शक्य आहे. काही प्रतिबंध हे नेहमी आपल्या साधनेला अनुकूलाचं रूप धारण करून येतात पण आपल्या साधना पूर्ण होऊ देत नाही. बर मी मगाशी बोललो, मी आताही पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो की कोणतेही प्रतिबंध हे कालच अपेक्ष असतात, प्रतिबंध कधीच निरपेक्ष नसतात, कारण आपला परमार्थातला किंवा त्या साधनेतला अधिकार कोणता आहे यावरून प्रतिबंधाचं मूल्य ठरतं, प्रतिबंधाची उत्पत्ती होते, प्रतिबंध तीव्र तरी होतात किंवा मंद तरी होतात. अगदीच सामान्य माणसाला येणारा प्रतिबंध तेवढाच सामान्य असतो, ज्याने अगदीच आत्ता उपासनेला किंवा परमार्थाला किंवा या विचाराला प्रारंभ केलेला आहे त्याच्या विचारामध्ये येणारे प्रतिबंधही तेवढेच सामान्य असतात प्राथमिक स्तरावरचे. आणि म्हणून कबीर त्या चांगदेवांना नमस्कार लिहावा का आशीर्वाद लिहावा हे वाटावं हा प्रतिबंध सामान्य नाहीये. लोक चांगदेवांना नावं ठेवतात, चांगदेवांना इतकं कळू नये 1400 वर्ष जगला म्हातारा आपण कोरा राहिला हे आपण नाही म्हणायचं, हे मुक्ताबाईंनी म्हणायचं, हे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणायचं, हे आपल्याला म्हणण्याचा अधिकार नाहीये. ते त्यांच्यापेक्षा मोठे नसतील पण आपल्यापेक्षा आहेत ना. आपल्या ज्ञानेश्वर महाराज किंवा मुक्ताबाई काय म्हणतात म्हणून ते नावं आपण त्यांना ठेवू इच्छित
आपला स्तर त्या मानाने आपल्याला आहे का, 100 वर्ष प्रत्येक वर्षी आलेला काळ परतून लावण्याचं सामर्थ्य आहे का? जर नसेल तर आपण त्या, मी म्हणतो बाकीचे सोडून द्या, कोरं लिहिलं का भरलेलं लिहिलं काय मला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण त्यांना ज्ञानेश्वर महाराजांना लिहिण्याची बुद्धी झाली एवढ्या कारणावरून ते 100 वेळेला पूज्य ठरतात ना. इतरांना कुणाला लिहावं वाटलं नाही त्यांना, त्यांना ज्ञानेश्वर महाराज हेच आपल्या विचाराचं उत्तर देऊ शकतात याचा जो निश्चय त्यांचा झाला, याच्या ज्ञानोबारांचं महात्म्य त्यांना कळालं होतं हे तरी आपल्याला मान्य करावं लागेल. चांगदेव वेडे नव्हते, चांगदेवांना वेडे ठरवण्याचा अधिकार कुणालाही नाही, ते योगी आहेत. अडचण कुठे झाली चांगदेवांची? आपण चांगदेव 65 वाचाल तर आपल्याला त्याचा खुलासा होईल. मला आता ते सगळंच सांगायचं नाहीये, परंतु मला मुद्दा हा मांडायचा आहे की चांगदेव 65 मध्ये चांगदेवांचा प्रतिबंध असा कोणता होता की ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव 65 मध्ये त्याचं उत्तर दिलं? त्या कोऱ्या पत्रामध्ये त्यांनी असं काय सांगितलं होतं की ज्ञानेश्वर महाराजांना 65 ओव्या रचायला लागले? कोणता प्रतिबंध होता म्हणून हे पत्र पाठवण्याची वेळ? कोरं पत्र पाठवता येणं याला सुद्धा फार बुद्धिमत्ता लागते, कारण तोच कोरं पत्र पाठवू शकतो ज्याला कोऱ्या पत्राचा अर्थ वाचणारा कोण आहे हे कळतं. सगळेजण कोरं पत्र पाठवू शकत नाही. आपण पाठवून बघा एखाद्या वेळेला पत्नीने, अहो नुसता मिस कॉल दिला तर भांडणं होतात. जर आपलं म्हणणं काय आहे हे शब्द न मांडता ज्याला कळतं ना, मला बोरकरांच्या कविता 4 ओळी आठवतात बोरकरांच्या. बोरकरांनी एके ठिकाणी फार सुंदर म्हटलंय, न सांगता तू मला उमजते सारे, कळतात तुला ही मौनातील इशारे, दोघात कशाला बघ शब्दाचे बांध, कळण्याचा चाले कळण्याशी संवाद. कळण्याचा कळण्याशी संवाद चालणं हे फार अवघड असतं, ते सहजासहजी कुणाला मानता येत नाही, करता येत नाही. चांगदेवांना नेमकी कोणती अडचण होती? त्यांची अडचण मोठी ही आहे, कारण चांगदेवांचा अधिकार त्या क्षेत्रातला मोठा आहे. प्रतिबंध मोठा तेव्हाच जेव्हा उपासना मोठी, प्रतिबंध मोठा तेव्हाच जेव्हा ज्ञानाची प्रखरता जास्त, प्रतिबंध मोठा तेव्हाच जेव्हा अंतःकरणाची शुद्धता प्रखर. जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत येणारे प्रतिबंध क्षुल्लक असतात, ते त्याला मोठे वाटतातच त्या साधकाला, पण ते क्षुल्लकच असतात. माझ्या जीवनामध्ये माझी साधना जेवढी जास्त व्यापक होईल, माझे दृष्टिकोन जेवढे जास्त व्यापक होतील, आपण चिंतन करून पहा, मला नावं ठेवायची नाही आहेत कोणाला, पण एखाद्या माणसाला आपल्याला आपल्या गावाचं भलं व्हावं वाटतं आणि ज्ञानोबारांना जगाचं भलं व्हावं वाटतं, या दोन्हीतलं अंतर आपल्याला कळू नये काय? का ज्ञानेश्वर महाराजांना जगाचं भलं व्हावं वाटतं? कारण त्यांची दृष्टी व्यापक आहे. आणि आम्हाला का आमच्या कुटुंबाचं भलं व्हावं? कुटुंबाचं म्हणजे मी, बायको, दोन मुलं. भाऊ नाही येत नाही त्या कुटुंबामध्ये, आई वडील येत नाहीत त्या कुटुंबामध्ये, मी, भाऊ, मी, माझी बायको आणि माझी संतती, एवढंच कुटुंब. एखादं असलं तर पुत्र वगैरे. माझ्या कुटुंबात एवढेच लोक येतात, माझा भाऊ येत नाही, माझी बहीण येत नाही, हे कोणी येत नाही. माझ्या कुटुंबाचं भलं व्हावं अशी भावना ठेवणाऱ्याची दृष्टी तेवढीच मर्यादित आहे, म्हणून त्या कुटुंबाच्या भल्यामध्ये येणारे प्रतिबंधही तेवढेच मर्यादित आणि सीमित आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्या 700 वर्षापूर्वी खळांची व्यंकटी सांडो म्हणतात आणि अजूनही खळांची व्यंकटी सांडत नाही, याचा अर्थ तो प्रतिबंध किती मोठा असला पाहिजे? का तो प्रतिबंध मोठा आहे? म्हणून मी चांगदेवांकडे परत येतो, चांगदेवांची नेमकी अडचण काय? चांगदेवांना ज्या अर्थी मृत्यूला परतवता येतं, चांगदेवांना ज्या अर्थी विद्यार्थ्यांना काही शिकवता येतं, त्या अर्थी चांगदेवांना मी ब्रह्म आहे हे कळलंच होतं. अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान चांगदेवांना होतं, पण चांगदेवांची अडचण ही होती की त्यांना अहम ब्रह्मास्मी हे कळलं होतं, पण सर्वम खलु इदं ब्रह्म हे कळलं नव्हतं. या दोन्हीच्या मध्ये ते अडकले. म्हणून चांगदेव 65 ची रचना, आपण 65 वाचून पहा, याच्यामध्ये मी ब्रह्म आहे याचा उपदेश कुठेही नाहीये. चांगदेव 65 मध्ये जो उपदेश आहे हे सगळं ब्रह्मरूप आहे याचा उपदेश. आपण पहा चांगदेव 65 वाचून, अगदी सुरुवात पहिल्या ओवीपासून ज्ञानोबाराय त्याचा विचार करतात. स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदा वासुदावी, मग ग्रासु प्रकटना करी,
बहु जव जव होये तव तव काहीच न होये काही नवोनी आहे अवगाची जो अवगा आदौ ब्रह्माहमस्मी इति अनुभव उदिते खल्विदं ब्रह्म तत्पश्चात आचार्यांचं वाक्य जगद्गुरु शंकराचार्य बोलतात वेदांताचा प्रवास असा आहे आधी मी ब्रह्म आहे हे कळावं लागतं आणि मग सगळं ब्रह्म आहे हे नंतर कळतं चांगदेव या दोन्ही ह्याच्या मध्ये अडकले होते विचाराच्या मध्ये अडकले होते मी ब्रह्म आहे हे कळलं होतं पण सर्वं खलु इदं ब्रह्म याची अनुभूती आली नव्हती म्हणून कोरोपत्र मी ब्रह्म आहे हे ज्याला कळतं तो लिहू शकत नाही तो अक्षर शब्द याच्यात अडकत नाही त्यांनी ते पत्र पाठवलं मी कशा करता बोलतो काही वेळेला काही प्रतिबंध हे अनुकूलाचं रूप धारण करून येतात परंतु ती अनुकूलता ती प्रतिकूलता एकदा कळाली की त्यांची अनुकूलता ही बाजूला पडते त्या मर्यादेमध्ये मला प्रतिबंध निर्माण होतात म्हणजे माझी जशी प्रगती होत जाईल तसे माझे प्रतिबंधही बदलत जात असतील तर प्रतिबंध हे नेहमी कालसापेक्ष मानलेच पाहिजे म्हणून अध्यात्माच्या दृष्टीने मी आपल्याला थोडासा विचार या संबंधात बोलतोय की कर्मदृष्टीने जेव्हा आपण अध्यात्माचा विचार करू आणि कर्मशील असं जे अध्यात्म असतं हे अध्यात्म नेहमीच कालसापेक्ष असत एखादा विशिष्ट काल यावा तेव्हाच ते कर्मातलं काहीतरी महत्व पडतं मला अंतःकरण शुद्धी करून मी वेदांतातलीच उदाहरणं देतो आता अंतःकरण शुद्धी करून घ्यायची असेल तर मला निष्काम कर्माचरण करणं आवश्यक आहे पण हे कर्माचरण करत असताना त्याच्यासाठी योग्य काळ पाहिला पाहिजे योग्य वेळ पाहिली पाहिजे मला जर दान करायचं असेल तर ते सत्पात्री असलं पाहिजे याचा विचार मला केला पाहिजे खरंच जर मला काही पैसे द्यायचे आहेत तर भिकाऱ्याचं सोन घेऊन बसलेल्याला पैसे देण्यापेक्षा ज्या विद्यार्थ्यांना खरंच वह्या पुस्तकं नाही आहेत ज्याच्या अंगावरचा गणवेश फाटून गेलेला आहे ज्याच्या पायातले बूट फाटलेले आहेत ज्याचे मोजे फाटलेले आहेत ज्याला घरातून शिक्षणाकरता कोणतीही मदत होत नाही त्याला ते पैसे देणं हे सत्पात्री दान खऱ्या अर्थाने आपल्याला म्हणावं लागेल पण हे सत्पात्री प्रत्येक वेळेला असंच असेल असं नाही हे असंच असेल असं नाही सगळ्यांना हेच वाटेल असं नाही म्हणून मी आपल्याला थोडस या संबंधामध्ये बोलतो काल सापेक्षता ही कर्मशीलतेत असते विचारशील अशा अध्यात्मामध्ये काल सापेक्षता नाही कर्म प्रत्येक वेळेला बदलत राहत मागे ज्या लोकांनी जे कर्म मला आदर्श म्हणून केलेलं होतं ते कर्म आज कदाचित तसंच करणं ही अंधपरंपरा ठरेल जोपर्यंत मी त्यांच्या हेतूचा विचार करत नाही तोपर्यंत मला त्या ते कर्म करताना करण्याचा कोणताही अधिकार राहणार एका सुभाषितामध्ये गतानुगतिको लोक हा लोक पारमार्थिका बालुकालिंग मात्रेण गतम्य ताम्रभाजनम असं उदाहरण दिलं गतानुगतिक होऊन ते कर्म करण्यात तात्पर्य काय त्यांनी केलं म्हणून मी केलं मी का केलं तर त्यांनी केलं म्हणून मग त्याला जाऊन विचारा तू हे असं का केलंस तर तो म्हणतो मागच्यानी केलं म्हणून असं हे किती मागे गेलं म्हणजे आपल्याला कर्माचे परिणाम जाणवतील आणि कर्माचे हेतू स्पष्ट होतील ठीक आहे त्या काळामध्ये काही गोष्टी नव्हत्या त्या काळामध्ये काही अनुकूलता नव्हत्या आणि आता ती अनुकूलता निर्माण झालेली असतील तर आज मला बदलायला हवं त्या दृष्टीने बदलायला हवं माझा हेतू सिद्ध होण्याकरता बदलायला हवं माझा प्रांजळ हेतू पूर्णतेला नेण्याकरता बदलायला हवं पण हे बदलणं कोणत्या अर्थाने मी आपल्याला साधं बोलतो उपासना म्हणून नव्हे उपासना म्हणून नव्हे मी आपल्याला एक साधं उदाहरण देतो जुन्या काळामध्ये वाहनं हाताशी नव्हती किंवा वाहन परवडत नव्हतं म्हणून लोक चालत जात होते आता माझे आजोबा इथून तिथपर्यंत चालत जात होते म्हणून मी सुद्धा आता जर चालतच जाईल तर तो वेडेपणा ठरेल ना माझं शरीर व्यर्थ वाया घालवणं ठरेल ना ते आज माझ्या हातामध्ये तसे साधन उपलब्ध आहे त्या बाबतीत मी त्या मानाने भाग्यवान आहे पटकन मी कुणाला सांगेन तर कोणी माझ्याकडे येईल गाडी घेऊन येईल नव्हे मला काही अशा सगळ्यांसाठी ज्या जी वाहनं उपयुक्त आहेत अशा बसमधून रेल्वेमधून जाणं शक्य आहे कुणाला मी विनंती करेन काही पैसे देईन तर तो मला तिथपर्यंत नेऊन सोडेल मग हे जर माझ्या हातात आज उपलब्ध आहे हे मी व्यवहाराच्या दृष्टीने बोलतो आपण अध्यात्माच्या दृष्टीने लावून घ्या भले चांगदेवाने 1400 वर्ष चांगदेव जगले प्रत्येक वेळेला योग माध्यमातून योग साधनेच्या भूमिकेवरून त्यांनी हे सगळं हा आलेला मृत्यू परतवून लावला म्हणून आम्ही सुद्धा तेच केलं म्हणजे ज्ञानेश्वर महाराज कृपा करतील असा नियम आहे काही नियम नाही असा काही नियम नाही
आम्ही सुद्धा जो 1400 वर्ष मृत्यूला परतवत नाही त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज कृपा करत नाही असा काही नियम आहे? सांगणे म्हणणं त्या बाबतीत झालं, काही जणांना वेगळ्या अर्थाने कृपा झाली. मी अजून थोडस बोलतो, रेड्याने असे काय 14 वेळेला यमा त्या मृत्यूला परतून लावलं होतं म्हणून रेड्यावर कृपा व्हावी? भिंतीने असं काय साधन केलं होतं म्हणून भिंतीवर ज्ञानेश्वर महाराजांची कृपा व्हावी? मला ती भिंत चालली वगैरे हे सांगायचं नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की त्या भिंतीला ज्ञानेश्वर महाराजांचा स्पर्श झाला हीच माझ्या दृष्टीने कृपा. मला बाकीचं त्या हे भिंत चालणं न चालणं रेडा बोलणं न बोलणं यात आत्ता त्या तपशिलात जायचं नाही, कारण पुन्हा वादाचे विषय निर्माण होतो. मला बोलायचं आहे असं की कृतिशील जे अध्यात्म असतं ते काल सापेक्ष असत, ते बदलावं लागत. आम्ही त्याला उदाहरण देतो, आमचे गुरुजी एक उदाहरण देत असत आम्हाला पाठामध्ये की ते गौरी गणपती असतात ना, त्यावेळेला त्या गौरी ज्या येतात 3 दिवस, पहिल्या दिवशी येतात, दुसऱ्या दिवशी जेवतात आणि तिसऱ्या दिवशी जातात, म्हणजे जेवढ्या करता येतात. त्यांचा फार थाट असतो. त्या काळामध्ये गणपती इतका उपेक्षित होतो विचारा, त्या 3 दिवसात कोणी त्याच्याकडे बघायला तयार नाही. यांना नैवेद्य दाखवल्यानंतर मग गणपती. विनोद सोडा याच्यातला, पण ते येतात. आणि बायकांचा तो फार मोठा उत्साहाचा असा सण असतो, त्याच्यामध्ये काही कमी पडू नये, त्याच्यामध्ये काही न्यून राहू नये, त्याच्यामध्ये काही चूक होऊ नये याची फार दक्षता बायका घेते. मग ते 16 भाज्या 16 ते फार व्याप असतात, उपद्व्याप असतात, नुसते व्याप कुठले. मग ते सगळं पहाटे 4 उठून करायचं, अमुक करायचं, तर ते सगळे नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर काय मला माहिती नाही, माझ्या तरी वाचनात असं कुठं आलं नाही, धर्मशास्त्राचा अभ्यास करतानाही मला कधी ते जाणवलं नाही की त्या गौरी समोरचा नैवेद्य बाई घरात कुणालाही खाऊ देत नाही. कशामुळे माहित नाही, असा काही नियम नाही आहे धर्मशास्त्रामध्ये. का खाऊ नये का खाऊ नये, पण याचं काही उत्तर नाही. त्यांना जर विचारलं की का नाही देत तुम्ही, इतकं चांगलं तुम्ही राबून केलेलं हे आहे, इतकं चांगलं केलेलं आहे, तर हे असंच सडून त्याच्यावर बुरशी येऊन वाया जाण्यापेक्षा आमच्या पोटात गेलं तर काय बिघडलं असं जर घरातलं कोणी त्या बाईला विचारेल, बहुधा धाडस असं कोणी करत नाही त्या काळामध्ये त्या 3 दिवसामध्ये, पण असं जर कोणी विचारेल तर ती एकच उत्तर तिला त्यांना देईल, ते म्हणेल की हे असं असतं कारण सासूबाई असंच करत होते. झालं, हे सगळ्या धर्मशास्त्राचं मूळ आहे. बर, त्या सुदैवाने जर तिची सासू, तिच्या दुर्दैवाने आणि आपल्या सुदैवाने जर तिची सासू जिवंत असेल आणि त्या सासूला जर विचारलं की तुम्ही असं का करत होता, तर ती सासू एवढंच म्हणेल की माझी सासू असंच करत होती म्हणून. ही सापेक्षता आहे. आता त्या काळामध्ये का तसं करू दिलं नाही हा प्रश्न का होता, तो प्रश्न गौण आहे. आज आपल्याला बदलायला काय हरकत आहे, का नाही या गोष्टी बदलायच्या? बर, देवाचा खाणं हा भाव तरी शुद्ध आहे ना, आम्हाला मिळतं. अहो, गणपतीचा नैवेद्य आपण भक्षण करतो, श्रीकृष्णाला दाखवलेला नैवेद्य आपण भक्षण करतो, मग आईला दाखवलेला नैवेद्य खाण्यात काय अडचण असेल? पण तरी तो हेतू ओळखला जात नाही, फक्त कृतीला प्राधान्य दिलं जातं. तिथं अध्यात्मापासून त्या जीवाचं अधपतन पुन्हा सुरू होईल हे होऊ नये, याच्याकरता कृतिशील आणि ज्ञानशील किंवा विचारशील अशा दोन्ही अध्यात्मांचा विचार आपल्या जीवनामध्ये करणं मला जास्त आवश्यक वाटतं. आमचा कर्म करण्याचा भाव काय? मी आपल्याला 2 भूमिका या संबंधातल्या सांगतो आणि या विचाराच्या तो विचाराचा थोडासा परामर्श घेऊन सांगतेकडे येतो. कर्म आणि कर्म करण्याच्या मागचा भाव, भाव हा शब्द मी पुन्हा ज्ञान आणि भक्ती या दोन्हीच्या समन्वयाने वापरतो. कर्म आणि कर्म करण्याच्या मागचा भाव या दोन्हीचा आपण काय चिंतन करा? एखादा मनुष्य कर्म करतो त्या कर्माला मूल्य द्यायचं आहे का त्या कर्माच्या मागे असणाऱ्या भावाला किंवा विचाराला महत्व द्यायचं? मी आपल्याला त्याच्यासाठी प्रमाण सांगतो. योग वासिष्ठामध्ये वसिष्ठाने रामचंद्र प्रभूंना कर्म करण्याच्या संबंधाने एक उपदेश केला. त्या उपदेशामध्ये वसिष्ठ असं म्हणतात की मनः कृतम कृतम राम न शरीरम कृतम कृतम येनैवा लिंगिता कांता तेनैवा लिंगिता सुता.
मी आपल्याला स्पष्ट करून सांगतो, जे मनानं केलं तेच खरं कर्म, जे शरीरानं केलं त्या कर्माला कर्म म्हणण्याचं कारण नाही. मनः कृतं कृतं न शरीरं कृतं कृतं. शरीरानं केलं ते कर्म झालं, त्याला महत्व नाहीये, अगदीच नाहीये असं नाहीये. परंतु ते कर्म करताना आपल्या अंतःकरणात भाव काय होता याला जास्त महत्व आहे. का? कारण कर्म आम्ही कोणत्या काळामध्ये करतो आहोत, कर्म आम्ही कोणाच्या संबंधाने करतो आहोत, याच्यापेक्षा कर्म करतानाचा आमचा भाव काय आहे याच्यावरून कर्माचं फल ठरत असत. याच्याकरता उदाहरण त्यांनी असं दिलं, येनैवा लिंगिता कांता तेनैवा लिंगिता सुता. कांत म्हणजे पती, सुत म्हणजे मुलगा. एक स्त्री आपल्या पुत्रालाही आलिंगन देते आणि तीच स्त्री आपल्या पतीलाही आलिंगन देते. आलिंगन देणं ही क्रिया दोन्ही ठिकाणी समान आहे का? नाही. पुत्राला आलिंगन देणारी स्त्री तीच स्त्री पतीला आलिंगन देते. आलिंगन देणं ही क्रिया दोन्ही ठिकाणी समान आहे, पण या दोन्ही क्रियांमधलं फल का वेगवेगळं? पुत्राला आलिंगन देणं आणि पतीला आलिंगन देणं याच्यामध्ये काहीतरी. ज्ञानेश्वर पतिपुत्रा ते अलिंगी एकचिते तरुणांगी तेथ पुत्र भावाच्या अंगी काम न रिगे. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, पतीला आलिंगन देताना तिच्या अंतःकरणात काम किंवा समर्पणाची भावना आहे आणि पुत्राला आलिंगन देण्यामध्ये तिच्या अंतःकरणामध्ये वात्सल्याची भावना. तर समर्पणाची भावना ठेवून केलेली कृती, कृती तीच असेल, आणि वात्सल्याची भावना ठेवून केलेली तीच कृती दोन स्वतंत्र फलाला जन्म देते. कृती एक आहे पण दोन स्वतंत्र फलाला जन्म देते, याचं कारण ही कृती करताना भाव दोन स्वतंत्र आहेत. हे भाव बदलत राहतात, कृती कदाचित बदलणार नाही. मित्राला आलिंगन दिलं, मैत्रिणीला तिने आलिंगन दिलं, पुत्राला आलिंगन दिलं, पित्याला आलिंगन दिलं, आपल्या जावेला आलिंगन दिलं, आपल्या नंदेला आलिंगन शक्यतो नाही पण आलिंगन दिलं. प्रत्येक हेच असत, म्हणजे जिथं आपला भाव आपल्याला पटतो तिथं प्रतिसाद जास्त आहे. कर्माच्या दृष्टीने मला हेच म्हणायचं, कर्म करणं आणि कर्माच्या मागचा भाव या दोन्हीमध्ये केवळ कर्माला प्राधान्य नाहीये, केवळ भावनेला प्राधान्य नाही. दुसरा विचार मी आपल्याला या संदर्भामध्ये ठेवतो, कर्म आणि कर्माच्या मागचं ज्ञान. मी आता भावाचा विचार सांगितला, ज्ञानाचा विचार. एखादा कर्म केलं तेव्हा त्या कर्माच्या मागे असणारं ज्ञान. मातेने परवा या काले आपण बोललो, माते नेणोरी भजन ते वायाची गा आणि आन कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे, ही ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका आपण लक्षात घ्या. कर्म कशाला म्हणायचं, ज्ञान कशाला म्हणायचं, भक्ती कशाला म्हणायचं, उपासना कशाला म्हणायची, याचा विचार आहे. कारण महाराजांनी त्या संबंधामध्ये केलेला विचार आपण पहा, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनु, देहाच्या निरसने पाविजे या ठाया माझी ऐसी काया जवनो हे, उदक अग्निधान्य झाल्या घडे पाक, एका विण एक कामा नये, तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. मज चाचणी कळते, बडबडीची वाणी कळते आणि सत्यवाणीही कळते, मला चाचणी कळते. तुकाराम महाराज बोलतात, उदक अग्निधान्य झाल्या घडे पाक, पण एका विण एक कामा नये. पाणी आहे, धान्य आहे, पण अग्नी नसेल तर अन्न शिजणार नाहीये. पाणी आहे, धान्य आहे, पण किंवा अग्नी आहे, धान्य आहे, पण पाणी नसेल तरी धान्य शिजणार नाही. आणि पाणी आहे आणि अग्नी आहे, पण धान्य नसेल तरी धान्य शिजणार नाही. त्याला एक विशिष्ट पद्धतीचा क्रम असतो, त्याच्या मागे काही विचार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 17व्या अध्यायात अजून एक उदाहरण दिले, मला ते देण्याचाही मोह होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की एखाद्या माणसाने आपल्या मुलाला असं सांगितलं की मला जरा पणती लावायची आहे, साहित्य आणून दे. मग मुलाने एक पणती आणून दिली, मातीची, तेलाची बरणी आणून ठेवली, चार वातीचा एक असा गठ्ठा आणून ठेवला, हे सगळं आणून ठेवून मुलगा निघून गेला. आता पणती आहे, तेल आहे आणि वात आहे. स्नेह सूत्र वैश्वानरा हाती झाली आई विरा. 17व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला विचार, स्नेह म्हणजे तेल, सूत्र म्हणजे वात, वैश्वानर म्हणजे अग्नी. त्याने पणती आणून ठेवली, तेल आणून ठेवलं, वात आणून ठेवली आणि काडेपेटी आणून ठेवली. सगळी सामग्री उपलब्ध आहे,
ही उपलब्ध असता झाल्यानंतर मग वडिलांनी असं केलं की ती पणती पालथी टाकली, त्याच्या खाली तेल ओतलं, त्याच्या वर वात लावली आणि काडेपेटी त्याच्याकडे पाठ फिरवून पेटवली. आता ती ती ज्योत लागणार आहे. साहित्य उपलब्ध आहे पण त्याची जर हातवटी नसेल, त्याचं जर ज्ञान नसेल, तर ते कर्म कर्म ठरत नाही, ते वाया गेले, ते श्रम झाले. त्याला ज्ञान हवं, कर्माचे डोळे ज्ञान. इथं ज्ञान शब्द केवळ कर्म करण्याच्या प्रक्रियेतलं ज्ञान एवढ्यापुरताच मर्यादित नाही. याचा विचार पुन्हा एकदा 17व्या अध्यायामध्ये जाऊन कर्म करताना कर्माचं बंधन कोणत्या कारणाने निर्माण होत नाही याचंही ज्ञान जोपर्यंत आवश्यक नसतं तोपर्यंत ते अध्यात्म आपल्याला या भवसागरातून सोडवेल असा विश्वास ठेवण्यात अर्थ नसतो. आम्हाला त्याच्या मागचं ज्ञान पाहिजे. मी कर्म करतो पण कर्माच्या मागे ज्ञान हवं. कोणतं ज्ञान हवं? मी कर्म केल्यानंतर कर्माच्या बंधनात नाही पडलो पाहिजे. नाही तर कर्म करून पुन्हा कर्मबंधनं जर निर्माण होत असतील तर अध्यात्माचा उपयोग काय? पुन्हा तेच आहे. मग माझं जगणं सोपं कसं? मी आज कर्म करतो, त्या कर्माचं मला काही फल मिळतं, त्या फलात ते फल भोगण्याकरता मी पुन्हा जन्माला येतो. मी जन्माला आल्यानंतर पुन्हा सुखदुःख भोगतो, पुन्हा ते सुखदुःख भोगताना आणि काही भोगायताना शरीर मिळालं, आयतन मिळालं म्हणून पुन्हा कर्म करतो, त्या कर्माच्या जोरावर मी पुन्हा एकदा जन्माला येतो. हेच जर चालू ठेवायचं असेल तर जीवनाचा सोपेपणा कुठे आहे? परिश्रम करायचे, मरायचं आणि परिश्रम केले म्हणून पुन्हा फल भोगण्याकरता जन्माला यायचं, हे सगळं मानणं याच्यामध्ये कुठे स्वास्थ्य नाहीये, याच्यामध्ये कुठे सुख नाहीये. हे संपलं पाहिजे तर ते सुख मानलं गेलं. येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे झालं पाहिजे. पण नुसतं तेवढ्यापुरतच असेल तर त्याचा उपयोग होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी जन्म मरणाला संसार म्हटलंच नाही कुठे. संसारण म्हणजे जन्माला येणं, मरणं, याला ज्ञानेश्वर महाराज संसार म्हणत नाही. ज्ञानेश्वर महाराजांची संसाराची व्याख्या फार वेगळी. जन्माला येणं मरण हा संसार नाही, जन्माला येणं आणि मरणं हे खरं मानणं हा संसार. उपजणे आणि निमणे हे साचची जे का मानणे तो जीवलोकू मी म्हणे संसारवर. त्याला सत्य मानणं हा दोष. कोण मरणार? ते अध्यात्मातला विचार सोडून द्या. आत्मा मरत नाही, आत्मा जन्माला येत नाही, अमुक नाही तमुक नाही, अजो नित्य शाश्वत यम पुराण अन्य ते अन्य मानचे वगैरे वगैरे, हे विचार आता बाजूला ठेव. परंतु कर्म करताना त्या कर्माच्या मागे असणारं ज्ञान जास्त महत्वाचं. मला त्याचं ज्ञान असलं पाहिजे. ज्याच्याने मला कर्मबंध निर्माण होणार नाही असं कर्म मला करता आलं पाहिजे. मग ते कसं करायचं हा प्रश्न आणखी वेगळा. त्याच्याकरता मग अध्यात्माच्या कोणत्या पायऱ्यांवरून आपण पुढे गेलं पाहिजे, विचाराच्या कोणत्या प्रक्रिया समजावून घेतल्या पाहिजेत. पण कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे याच्यामध्ये कर्म करणं ही प्रक्रिया नव्हे, कर्माच्या मागे असणारा हेतू पण कळावा. म्हणून हेतू आणि क्रिया या दोन्हीचा विचार करायचा असेल तर आपल्याला हेतू जास्त स्पष्ट असले पाहिजेत. क्रिया ही कालानुसार बदलावी लागते. बदलणं हे जास्त शहाणपणाचं असतं. बदलणं आवश्यक असतं, काही वेळेला बदलणं अपरिहार्य असतं. या तिन्ही संकल्पना आपण लक्षात घ्या. काही वेळेला स्वतःच्या इच्छेने बदलाव्या, काही वेळेला बदलणं अपरिहार्य असतं म्हणूनच बदलाव्या, आपल्याला गत्यंतरही नसतं. मी एक छोटंसं उदाहरण या संबंधामध्ये देईन, हेतू आणि कृतीच्या संबंधात, आणि पुढे जाईन. काही वेळेला हेतू आणि कृती याच्यामध्ये कृती करू शकत नाही आपण, पण तो हेतू अबाधित ठेवू शकतो. मी उदाहरण सांगतो आपण. मी थोडस भक्तिशास्त्राच्या दृष्टीने जाणार उदाहरण आहे पण आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे म्हणून बोलतो. भगवान श्रीकृष्णाचं जे भागवतातलं चरित्र आहे दशमस्कंधामध्ये येणार, या चरित्रामध्ये भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करांगुलीवर धारण केला असं चरित्र येत. गोवर्धन पर्वत भगवंताने उचलला, सहज उचलला, त्याच्याकरता फार कष्ट करावे लागले नाहीत त्यांना, बाकीच्यांना विनंती करावी लागली नाही, काही त्याच्याकरता क्रेन वगैरे आणावी लागली नाही, त्यांनी ते सहजतेनं आपल्या अंगुलीवर धारण केलं. भागवतामध्ये तसे एक शब्द, त्यांनी ते अंगुलीवर सहज धारण केलं. दधार लीलया कृष्ण छत्राकमिव बालकः, भागवताने म्हटलं. छत्राकमिव बालकः छत्राकमिव श्रीकृष्ण लीलया दधार असं म्हणतो. लहान मुलं ज्या पद्धतीनं छत्राक धारण करतात त्या पद्धतीनं भगवंतानी लीलेनं गोवर्धन पर्वत, लीला हा शब्द सहजता या अर्थाने वेदांतात वापरला आहे. लोकवत्तु लीला कैवल्यम असं ब्रह्मसूत्रात सूत्र आहे.
लीला हा शब्द सहजता या अर्थाने येतो. आपण म्हणतो ना हे काम मी लीलया करेन, म्हणजे काय? म्हणजे अगदी सहज करेन, मला त्याच्याकरता कष्ट करावे लागणार नाही. आणि या लीलेकरता वेदांतात आलेलं उदाहरण म्हणजे आपल्या डोळ्याची उघड झापणं, पापण्या मिटणं आणि उघडणं. याच्याकरता कोणी प्रयत्न करत नाही, ठरवत नाही, संकल्प करत नाही, चला आता फार वेळ झाला आपण पापणी मिटली पाहिजे, नाहीतर लोकांना वाटेल उघडे डोळे ठेवून. याच्याकरता मधून मधून आपण जिवंत आहोत याचं प्रतीक दाखवलं पाहिजे, याचा काहीतरी संकेत दिला पाहिजे, असा संकल्प कोणी करत नाही. अगदी ते सहज होतं, माझ्या नकळतपणाने ते होऊन जात. मी श्वास आत घ्यायचा आणि बाहेर टाकायचा याच्याकरता मला संकल्प नाही करावे लागेल, ती सहज क्रिया आहे माझी. बालकः छत्राकम इव लीलया दधार. लहान मुलं ज्या पद्धतीने छत्राक धारण करतात इतक्या सहजतेने भगवंताने गोवर्धन पर्वत धारण केला असं वर्णन. छत्राक म्हणजे छत्री, छत्री म्हणजे आपली पावसाळ्यातली नव्हे, पावसाळ्यातलीच पण रस्त्याच्या कडेला येते ती, त्याला भूछत्र असं म्हणतात. ते काय वनस्पती आहे म्हणून सांगितली जाते, ती वनस्पती अलीकडे लोक खातात म्हणे असतील, मला काही कल्पना नाही, पण ती खा काहीतरी असते. आमच्या मराठवाड्यामध्ये त्याला कुत्र्याची छत्री म्हणतात. आपण कोणता प्राणी निवडला इकडे मला माहिती नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये, परंतु आमच्याकडे मात्र त्याला कुत्र्याची छत्री असते. तर ते शाळेत जाणारा एखादा मुलगा रस्त्याच्या कडेला ज्या वेळेला ते भूछत्र उगवलेलं पाहतो आणि ते पटकन अशा दोन बोटामध्ये धरून तोडतो आणि माझी छत्री म्हणून आनंदाने सहज पुढे जातो. जेवढ्या सहजतेने त्यातो ते धारण करतो तेवढ्या सहजतेने भगवान श्री कृष्णाने गोवर्धन पर्वत डोक्यावर धारण केला असं वर्णन. आता मुद्दा हा आहे, मला त्या चरित्रात अडकायचं नाही, मला त्याच्याबद्दल त्याच्या खरे खोटेपणाबद्दल भाष्य करायचं नाही, भागवताने सांगितलंय विषय संपला. मला बोलायचं आहे असं की भगवान श्री कृष्णाने गोवर्धन पर्वत धारण केला म्हणून आपण जर तसा प्रयत्न केला तर, कारण कृष्णाने केलंय म्हणून जर आपण तसा प्रयत्न केला तर ते उचित होणार नाही, ते योग्य होणार नाही, किंबहुना ते शक्य होणार नाही, योग्य नाही, तसं नाही करता येत आपल्याला. आपल्या मर्यादा वेगळ्या, त्यांच्या मर्यादा काय, त्यांचं व्यापकत्व वेगळं. परंतु भगवान श्री कृष्णाने गोवर्धन पर्वत धारण केला तसा आपल्याला प्रयत्नपूर्वकही धारण करता येणार नाही ही गोष्ट खरी, कर्म जसंच्या तसं करता येणार नाही. पण भगवान श्री कृष्णाने गोवर्धन पर्वत का उचलला याचा हेतू आपण ओळखाल का नाही? याचा हेतू आपण ओळखाल का? त्याचा हेतू काय होता? गोवर्धनाची पूजा झाली, इंद्राचा अपमान झाला, संवर्तक मेघांना आज्ञा झाली, संवर्तक मेघाने त्या मेघाचं विशेष नाव दिलंय भागवतामध्ये. ते त्या मेघाचं महत्व असं आहे की तो मेघ सामान्य जलधारा पृथ्वीवर टाकत नाही, त्याच्या जलधारेचं मोजमाप दिलंय, हत्तीच्या सोंडे अशी धार असते. ते संवर्तक मेघ ती धारा टाकतात, त्यामुळे त्या संवर्तक मेघांना सांगितलं की तुम्ही हे गोकुळ बुडवून टाका. आणि जेव्हा ते पाणी पडायला, पाऊस पडायला लागला आणि ते पाणी गोकुळात सगळीकडे झालं, त्यावेळेला हे गोपाळ आणि गोपिका भगवान श्रीकृष्णाकडे आले आणि श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं की हरकत नाही, ज्याचं पूजन आपण केलंय तो आपल्याला सांभाळेल. म्हणून त्यांनी गोवर्धन पर्वत धारण केला. कशा करता? स्वतःला शरण आलेल्या, स्वतःच्या आश्रयाला आलेल्या सर्वांना आश्रय देता यावा हा त्याच्या मागचा शुद्ध हेतू. स्वतःकडे आलेल्या जीवाला आश्रय देता यावा आणि त्याचं कल्याण व्हावं याच्याकरता गोवर्धन पर्वत धारण केला. माझा मुद्दा इथे संपला. मला प्रश्न हा आता निर्माण करायचा आहे की भगवान श्री कृष्णासारखं गोवर्धन पर्वत कृतीतून धारण करणं हे आपल्याच्या शक्य नसलं तरी आपल्याकडे आश्रयाच्या अपेक्षेने आलेल्या एखाद्या अनाथ जीवाला आपण आश्रय दिला तर भगवान श्रीकृष्ण आणि आपल्यामध्ये फरक काय आहे? ती कृती मला करता येणार नाहीये हे नक्की आहे, पण तो हेतू मला जपता येईल ना, तो हेतू मला सांभाळता येईल ना, की माझ्याकडे कोणी कोणत्या मदतीच्या आशेने अपेक्षेने जर आलेला असेल तर ती अपेक्षा मला पूर्ण करता आली पाहिजे, ती योग्य असली पाहिजे. जीवन रक्षणाची असेल, काही वेळेला अन्नाची असेल, काही वेळेला वस्त्राची असेल, काही वेळेला आश्रयाची असेल,
मला त्याच्याबद्दल चर्चाही करायची नाही त्या प्रकाराबद्दल. पण जेव्हा माझ्याबद्दल काही अपेक्षा ठेवून, माझ्याकडून काही अपेक्षा ठेवून एखादा कोणीतरी अपेक्षित मनुष्य माझ्याकडे येतो आणि मला काही प्रार्थना करतो, तेव्हा मला भले त्याला सगळी मदत करता येत नसेल पण त्या काळापुरतं त्याला बरं वाटावं अशी एखादी क्रिया जर माझ्याकडून घडली तर गोवर्धन उचलणे आणि एखाद्याला अन्न देणे या क्रिया बदलल्या आहेत. पण आपल्याकडे अपेक्षा ठेवून आलेल्यांचं समाधान करणे हा हेतू मात्र अबाधित आहे. आणि तो हेतूही अध्यात्म आहे आणि त्याला अन्न देण्याची क्रिया करणं हेही जर अध्यात्म असेल तर प्रत्येक वेळेला अन्नच दिलं पाहिजे असं नाही. इथे कालच अपेक्षता विचारात घ्यावी आणि त्याला समाधान देणं हे माझं कर्तव्य आहे ही विचारशीलता अध्यात्माची आपण ही कालातीत मानावी म्हणजे आपलं जगणं अधिक जास्त सोपं. अध्यात्म काल सापेक्ष आहे की कालातीत आहे, दोन्ही आहे. मी याचा समारोप करताना हे म्हणेन की हे दोन्ही आहे, काल सापेक्षही आहे आणि कालातीतही आहे. पण कालातीत कोणतं आणि काल सापेक्ष कोणतं हे ठरवणं मात्र काल सापेक्ष नाही. याचे नियम निश्चित आहेत. आतापर्यंत जिथं जिथं अध्यात्माचा विचार ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये प्रकट झालेला आहे आणि हे आध्यात्मिक जीवन याला मान्यता मिळालेली आहे, ती वेदाकडून असेल, संत वाङ्मयाकडून असेल, तत्कालीन विचारवंतांकडून असेल अथवा कोणाकडूनही असेल, पण जर त्या जीवनाला आध्यात्मिक जीवन अशी मान्यता मिळालेली असेल तर आपण त्यांच्या जीवनातल्या या सगळ्या घटनांकडे डोळे उघडून बघितलं पाहिजे. त्यांनी नेमकं काय केलं, मागून चालत आलेली क्रिया केली म्हणून ते आध्यात्मिक झाले, भले ते अध्यात्म मानत असतील किंवा नसतील मला त्याची चर्चा करायची नाही, ही संकल्पना मानत असतील किंवा नसतील हा प्रश्न नाहीये. परंतु त्यांनी जे केलं ते मागून चालत आलंय म्हणून केलं मुळीच नाही, त्यांनी नेहमीच नवीन वस्तुपाठ घालून दिले, त्यांनी नेहमीच वेगळा मार्ग चोखाळला, त्यांनी नेहमीच कशाचा तरी श्री गणेशा स्वतःच्या जीवनातून केलेला, त्यांनी नेहमीच आपला एक विशिष्ट मार्ग कितीही अडचणीचा असला तरी ध्येय निश्चित करून त्याच मार्गावरून ते गेले, अडचणी आल्यावरून मार्ग बदलले नाही. आणि ही कृती ही त्यांची जर प्रत्येक वेळेला बदलत असेल, प्रत्येक जण याच मार्गाने गेलं पाहिजे असं बंधन नसेल, पण या मार्गाने किंवा कोणत्याही मार्गाने जाताना आपलं जीवन आणि आपल्या जीवनाबरोबर इतरांचंही जीवन सुखी आणि समृद्ध झालं पाहिजे हा हेतू जर निश्चित असेल, यांचे हेतू कोणाचे बदलले नाही. मी आपल्याला याच व्यासपीठावर मी एकदा वैकुंठवासी आदरणीय रामभाऊ शिवळकरांचं व्याख्यान ऐकलं होतं, ज्ञानोबा ते विनोबा, याच व्यासपीठावर आपल्याला स्मरतही असेल आपल्यापैकी अनेकांना. म्हणून ही जर परंपरा आपण मानायची ठरवलीस त्या व्याख्यानाच्या अनुषंगात, ज्ञानोबांपासून ते विनोबांपर्यंत, ज्ञानेश्वर महाराजांपासून ते आचार्य विनोबा भावेंपर्यंत ही जर सगळी परंपरा आपल्याला जर तशा अर्थानं आध्यात्मिक परंपरा मानायची ठरली तर ज्ञानोबा रायांचा गीता सोपी करून सांगण्याचा भावार्थ दीपिकेचा जो विचार, तोच विचार गीता सोपी करून सांगण्याचा विनोबांचा नाहीये का? विचार तोच आहे, हेतू तोच आहे की सगळ्यांना गीता कळाली पाहिजे, हेतू तोच आहे की गीता वाचल्यावर जर ती कळत नसेल तर त्याचा आशय आपल्या जीवनामध्ये प्रकट झाला पाहिजे, तो आशय आपल्याला कळाला पाहिजे, ते विचार आपल्या जीवनामध्ये रुजले पाहिजेत आणि आपल्या सहज कृतीतून त्या विचारांचं प्राकट्य झालं पाहिजे, अभिव्यक्ती झाली पाहिजे. हाच विचार ज्ञानेश्वर महाराजांनी याच उद्देशाने भावार्थ दीपिका सांगितली आणि विनोबांनी याच भूमिकेतून गीताई माऊली माझी असं म्हटलं. याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीच्या समांतर ओवी विनोबांनी करण्याचा प्रयत्न केला नाही. ज्ञानोबारायांच्या ओवीमध्ये हा भाव आहे म्हणून तसाच भाव आपल्या ओवीमध्ये आला पाहिजे किंवा आपल्या रचनेमध्ये आला पाहिजे याचा कटाक्ष त्यांनी ठेवला नाही किंवा याचा अट्टहास आग्रह त्यांनी धरला नाही. त्यांची भाषा वेगळी, यांची भाषा वेगळी, त्यांची रचना वेगळी, यांची रचना वेगळी, त्यांची रचना ओवीबद्ध असेल तर यांची रचना श्लोकबद्ध असेल, त्यांची रचना प्राकृतात असेल तर यांची रचना मराठीत असेल, परंतु या रचनेमध्ये, या काळामध्ये, या व्यक्तिमत्वांमध्ये जरी भेद असला तरी या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या अंतरात सगळ्यांना गीता कळाली पाहिजे आणि जीवन समृद्ध झालं पाहिजे हा हेतू मात्र तेवढाच शुद्ध असेल तर दोघांचंही अध्यात्म त्याच प्रतीचं आणि त्याच किमतीचं आहे हे आपल्याला प्रांजळपणानं कबूल करावं. त्यांची कृती कालसापेक्ष असेल, त्यांची टीका कालसापेक्ष असेल, ज्ञानेश्वर महाराजांनी जी दृष्टांत दिले ते विनोबांनी दिले नसते
विनोबांनी जे दिले ते त्याचा मागोवा आपण घेत ज्ञानेश्वरीत गेलो तर ते तिथं सापडणार नसेल, पण त्यांचा हेतू मात्र जर अबाधित असेल, तो हेतू मात्र जर एक असेल, तर इथं अध्यात्म काल सापेक्ष का कालातीत दोन्ही अर्थाने विचाराच्या दृष्टीने ते कालातीत असतं आणि कृतीच्या दृष्टीने ते काल सापेक्ष असतं, हा या सगळ्या विचाराचा निश्चय निर्णय मी समारोप फक्त याचा करतो. म्हणून मुद्दा इतकाच आहे की कालातीत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आपल्या विचाराची जी उंची आहे ती त्या दृष्टीनं वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच्याकरता संत वाङ्मय याचं चिंतन करणं, त्याचा अर्थ समजून घेण्याकरता धडपड करणं, समजून घेण्याकरता काही प्रयत्न करणं, कटाक्षानं तसं ते होईल याची काळजी घेणं हे तर आवश्यक आहेच आहे. कारण जोपर्यंत ते विचारशीलता आपल्या ठिकाणी, आणि गंमत ही आहे की देवाने आपल्याला देहही दिलेला आहे आणि देवाने आपल्याला बुद्धीही दिलेली, आणि हे करताना देवाने काही अपप्रभाव ठेवला नाही. सगळ्यांना दिलेला, आपल्याला सगळ्यांना दिलेला देह मानवीच आहे आणि आपल्याला सगळ्यांना दिलेली बुद्धी मानवीच आहे, काही अपप्रभाव नाही. पण आपल्यातलेच काही विद्वान होतात आणि आपल्यातलेच काही त्यांचा द्वेष करतात असं का हवं? मला आता जास्त खुलासा करायचा नाही, मला याच्याकरता एवढंच म्हणायचंय की विचाराच्या दृष्टीनं आपण या अध्यात्माचं चिंतन, या पहिल्या दिवशी जो अर्थ मी आपल्याला सांगितला होता त्या दृष्टीनं ऐशिया आपुली या सहज स्थिती, या ब्रह्माची नित्यता असती या दृष्टीने विचार करावे, आणि काळाच्या दृष्टीनं ज्या कर्मामध्ये परिवर्तन आवश्यक आहे, अपरिहार्य आहे, तशा दृष्टीनं कृती बदलत जावी. ती कृती समाजाप्रती एका आस्थेची असावी, ती प्रति अंतःकरणातल्या दया नावाच्या एका सद्गुणाचं प्राकट्य करणारी असावी, अंतःकरणातल्या क्षमा नावाच्या एखाद्या गुणा, कारण हे सगळे गुण आपल्याला माहिती आहे. दया म्हटल्यानंतर आपल्या आपल्या डोळ्यासमोर वेगळा विचार येणार नाही, आपल्या बुद्धीमध्ये वेगळा विचार रुजणार नाही. क्षमा म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर वेगळं काही येणार नाही. या शब्दांचे अर्थ जर आपल्याला तशा अर्थाने ज्ञात असतील तर त्याचं प्राकट्य व्हायला आपल्याला वेळ लागू नये. क्षमा म्हणजे कळतं ना, मग क्षमा करायला वेळ लागू नये. जर क्षमा करायला वेळ लागत असेल तर क्षमा कळली नाही असा त्याचा अर्थ. म्हणून आधी कळून घेणं आणि नंतर कर्मातून ते प्रकट करणं, या दोन्ही पद्धतीचं अध्यात्म आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या जीवनामध्ये रुजलं पाहिजे. याच्यात कृतीला कमी आणि विचाराला प्राधान्य असं मी म्हणत नाही, ती कृती तेवढीच महत्वाची. ती कृती नाही केली तर असलेल्या विचारांना मूल्य नाही आणि विचारच नसतील तर कृतीला मूल्य नाही. या दोन्हीचा समन्वय गीता सांगते, गीता समन्वय सांगते, ज्ञान आणि कर्माचा समन्वय आहे गीतेमध्ये. लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ, ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम, असं सांगत असताना हे जरी दोन स्वतंत्र पंथ सांगितलेले असले तरी याचा समन्वय गीता सांगते, याचा समन्वय सांगते, आपण त्याचा विचार करा. ज्ञानेश्वर महाराजांनी तशी समन्वयात्मक भूमिका घेतली. हे दोघे एकमेकांना समांतर नाही आहेत, या दोघांचा कुठेतरी समन्वय, एकेकाची पायरी असणं हा समन्वय असतो. मला तोही विस्तार आत्ता गीतेचा करायचा नाही, पण कुठेतरी कृती आणि त्याच्याबरोबर ज्ञान याची जोड असली पाहिजे. मी मागे एक आपल्याला दृष्टांत सांगितला होता या संदर्भामध्ये, पुन्हा एकदा सांगायला मला कोणती अडचण वाटणार नाही, पुन्हा पाहिजे तर स्मरण करून देतो त्याच. एका कारखान्यामध्ये एक यंत्र बंद पडलं आणि ते यंत्र काही केल्या सुरू होते. तिथल्या जे स्थानिक जे अभितंत्रज्ञ होते त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला पण ते काही सुरू झालं नाही. अभितंत्रज्ञ म्हणजे शुद्ध मराठीत इंजिनियर, कारण एकदम कळणार नाही असं मला वाटलंच होतं. तर ते जे होते तिथले त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले, खटपट केली, पण ते काही सुरू झालं नाही. शेवटी त्या मालकाला त्याच्यातल्या एखाद्या एका तज्ज्ञाला दूरभाष करून बोलवावं लागलं. लांबून तो कुठल्या मोठ्या गावातून आला, आमचं यंत्र बंद पडलंय त्याच्यामुळे सगळ्या कारखान्याचं ते सगळी निर्मिती प्रक्रिया थांबली आहे, तर हे यंत्र आपण कृपा करून सुरू करून द्या, 15 दिवस झाले आम्ही अडचण येतो. तो जो तंत्रज्ञ आला होता त्याने ते सगळं बघितलं, बघितल्यानंतर त्याने सांगितलं ठीक आहे मी सुरू करून देतो. त्या मालकाने विचारलं किती दिवस लागतील, तर तो म्हणाला दिवस कशा करता, एखाद्या मिनिटात सुरू करेल. म्हणाले एखाद्या मिनिटात हो म्हणे, पण आमचे जे इथले इंजिनियर्स होते ते गेले 15 दिवस झटतात सुरू होत नाही, तुम्ही एका मिनिटात सुरू, एकच मिनिट फार झालं. ठीक आहे आनंद आहे, काय हवं आपल्याला? त्यांनी एक हातोडा मागला, त्या हातोडा ठीक दिला,
पुरवल्यानंतर त्यांनी तो हातोडा त्या यंत्राच्या एका विवक्षित ठिकाणी इतक्या विशिष्ट पद्धतीनं मारला, लगेच यंत्र सुरू झालं. काही काही यंत्र अशीच असतात. ते सुरू झालं, सगळ्यांना आनंद झाला, लोकांनी टाळ्या वाजवल्या वगैरे झालं सगळं. तो तिथला जो तंत्रज्ञ होता त्यातला, तो तिथून निघताना त्या मालकाने त्याला विचारलं की आपण आमच्याकरता आला आणि आमचं यंत्र सुरू करून दिलं, ते आपण अर्थातच त्यातले तंत्रज्ञ आहात, त्यातले तज्ञ आहात, तर याची काही फी आपल्याला दिली पाहिजे, मोबदला काही दिला पाहिजे, तर किती पैसे मी आपल्याला देऊ? त्याने सांगितलं काही नाही, 1000 रुपये द्या. 1000 रुपयाला मूल्य होतं त्यावेळेला, नोट बंद झाली नव्हती. मालकाला आश्चर्य वाटलं, त्याने सांगितलं 1 हातोडा मारण्याकरता तुम्ही 1000 रुपये घेता? 1 हातोडा मारण्याकरता 1000 रुपये? त्यांनी सांगितलं नाही, हिशोब तसा नाही आहे, मी हातोडा मारण्याचा एकच उपाय घेतो, पण कुठे मारावा याच्या ज्ञानाकरता 999 रुपये. इथले जे बाकीचे इंजिनियर्स होते त्यांना हातोड्या मारता येतच होते, आपण कुठे मारावं हे कळत नव्हतं, म्हणून कर्म होतं पण ज्ञान नव्हतं. आणि हा जर त्याच गावात राहिला असता तर याच्याजवळ ज्ञान होतं पण कर्म करता आलं नसतं, म्हणून त्याला इथे यावं लागलं आणि हातोडा मारावा लागला. या कर्माला जेवढं मूल्य आहे तेवढंच तो कुठे मारावा या ज्ञानालाही मूल्य. मी हे उदाहरण मुद्दा मी आधी सांगितलेला विचार, असाच एक समांतर विचार मला ऐकायला मिळाला. एक मनुष्य केस कापण्याकरता एका याच्यामध्ये गेलं, केस करताना यामध्ये गेलं आणि गेल्यानंतर त्याने केस वगैरे कापले, काय कापायचं होतं ते का केस वगैरे कापले, त्याने विचारलं किती रुपये, तर त्याने सांगितलं 200 रुपये द्या. 200 रुपये? म्हणाला हो. अहो तुम्ही इतरांकडून 50 रुपये घेता ना, माझ्याकडून 200 घेता. तो म्हणाला तुमचे केस कापण्याचे मी 50 रुपये घेतो, पण डोक्यावरचा केस शोधण्याचे 150 रुपये. यातला विनोद आपण सोडून द्या, मला उगीच ते समांतर आठवलं म्हणून मी आपल्याला निदान जाताना तरी हसत खेळत जावं म्हणून सांगितलं, परंतु या सगळ्याचा विचार मला इतकाच आपल्यासमोर ठेवायचा आहे की कर्म आणि ज्ञान या दोन्हीचा समन्वय माणसाच्या जीवनामध्ये होणं आवश्यक आहे, जो अध्यात्म आपल्याला करून देतो. आणि ते अध्यात्म ज्या वेळेला कर्म आणि ज्ञानाचा समन्वय करून आपलं जीवन समृद्ध करतं, त्यावेळेला कर्माच्या बाबतीत अध्यात्मातलीच भूमिका ही कर्म सापेक्षतेची असते किंवा सापेक्षतेची असते आणि कालसापेक्षतेची असते, आणि अध्यात्माची ज्ञानाच्या बाबतीतली भूमिका ही मात्र कालातीत अशा स्वरूपाची असते. कारण ज्ञान हे नित्य असतं, कर्म मात्र व्यक्तिगणिक बुद्धिगणिक बदलत जातं. म्हणून अध्यात्म काल सापेक्ष आहे का कालातीत आहे? दोन्ही आहे. कर्माच्या दृष्टीने काल सापेक्ष आहे, ज्ञानाच्या दृष्टीने कालातीत आहे. तर कालातीत अशा ज्ञानाची प्राप्ती करून काल सापेक्ष असं वर्तन करत राहणं हेच अध्यात्माचं मूळ सूत्र आपल्याला आध्यात्मिक दृष्टीने विचारात घेता येतं आणि ते आपण विचारात घ्यावं अशी प्रार्थना मी आपल्या सर्वांना करतो. परवाच्या दिवशीपासून 3 दिवस आपण या संकल्पनेचा विचार करतो. या प्रश्नाचं उत्तर माझ्या बुद्धीनं मी दिलं, याच्याही अजून अंतरंगामध्ये आणखीन काही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, आणखीन वेगळ्या रूपानं या सगळ्या विषयाचा विचार करणं शक्य आहे, परंतु एक वेळेची मर्यादा आहे आणि शेवटी अंततोगत्वा माझ्या बुद्धीचीही मर्यादा आहे, तीही मला कबूल केली पाहिजे. तर त्या दृष्टीने मला जेवढं शक्य झालं त्याचा विचार करण्याचा मी प्रयत्न केला. कदाचित याच्यामध्ये काही अपसिद्धांत होणं, कदाचित एखादा दुसरा शब्द इकडं तिकडं होणं हे झालं असेल तर ते कालसापेक्ष आपण मानलं, परंतु मला जो विचार सांगायचा आहे तो ज्ञानेश्वरी आणि गाथ्यातून जर आला असेल तर तो कालातीतच मानला पाहिजे, हेही आपण तुमच्याकडून लक्षात घ्या. माझ्या समारोप करताना मी सारा परिवारांना खरं म्हणजे धन्यवाद देऊ इच्छित नाही, कारण या परिवारातून मी आता काही वेगळा राहिलेलो नाही. आणि मला हे नेहमी जाणवतं की काही ऋणानुबंध असे असतात की त्या ऋणानुबंध आपल्या जन्माच्या येण्यापूर्वीच तयार झालेले असतात. ते ऋणानुबंध आपण जन्माला आल्यानंतर तयार होत नाही, आपण जन्माला येण्याच्या पूर्वी ते तयार झालेले असतात. आपण असताना ते ऋणानुबंध आपला आधार असतात आणि आपण गेल्यानंतर ते ऋणानुबंध आपल्या जीवनाचा संदर्भ होऊन बसतात. आपण या गोष्टीचा जरा बारकाईने विचार केला तर मला सारडा परिवाराविषयी काय म्हणायचं आहे हे या वाक्यातून स्पष्ट होईल असं मला वाटतं. सारडा परिवाराचा माझा ऋणानुबंध मी जन्माला येण्याच्या आधीपासूनचा,
आणि आता मी इथे आहे तर तो माझा एक मुख्य आधार आहे सारडा परिवार. आणि ज्या वेळेला मी नाहीसा होईल, ज्या वेळेला मी निवृत्त होईल, ज्या वेळेला मी आयुष्यातूनच जाईल, त्यावेळेला सारडा परिवाराचा आणि माझा ऋणानुबंध होता हे माझ्या जीवनाचे हे फार मोठे संदर्भ राहतात. आणि या ठिकाणी सारडा परिवाराला धन्यवाद द्यावे इतकी औपचारिकता मी पाळणार नाही. परंतु जसा मी सारडा परिवाराचा आहे तसं या दोन तीन दिवसामध्ये आणि काही वर्षामध्ये मी इथे नियमाने येत असल्यामुळे श्रोत्यांच्या बद्दलही माझ्या अंतःकरणात आणि माझ्याबद्दल श्रोत्यांच्या अंतःकरणात काही ऋणानुबंध निर्माण झाले. काही चेहरे मला नेहमी दिसतात, ते मला प्रोत्साहित करतात, ते मला प्रेरणा देतात, ते मला बोलायला भाग पाडतात. माझे आजोबा असं म्हणायचे की वक्ता हा कधी स्वतःच्या बुद्धीनं बोलत नसतो, श्रोत्यांचं प्रेम वक्त्याला बोलायला भाग पाडत असत. तसे त्या श्रोतृंदाविषयी माझ्या अंतःकरणामध्ये एक वेगळा भाव निर्माण झालेला आहे, एक वेगळं नातं निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून मी जसा सारडा परिवाराचा आहे तसा मी तुमच्या श्रोत्यांच्याही आहे, त्यामुळे दोघांचाही समन्वय आणि दोघांच्याही या सीमारेषेवर मी उभा आहे. म्हणून सर्व श्रोत्यांतर्फे मी सारडा परिवाराला धन्यवाद देतो या व्याख्यानमालेच्या आयोजनाच्या कारणाने. आणि सारडा परिवाराकडून आपल्या सर्व श्रोत्यांना मी अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. आपण फार मोठी उपस्थिती लावली, या विषयावर इतक्या मोठ्या संख्येने आपण जमाल याच्यावर माझे विश्वास नव्हता. कारण हा विषय ऐकल्याबरोबर अनेकांच्या डोक्यावर आठ्या, कपाळावर आठ्या, अनेकांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार. आणि पहिल्या दिवशी अनेकांनी एक 15 मिनिटं ऐकून तरी पाहू, बघू जमलं तर बसू, नाही तर जाऊ, या अर्थाने इथे जी उपस्थिती लावली होती ती उपस्थिती वाढत गेली. नाईलाजाने आज तर उभं राहावं लागलं लोकांना, पण श्रोत्यांना, पण तरी सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाला याबद्दल मी अंतःकरणपूर्वक आपल्याला माझ्याही वतीनं आणि सारडा परिवाराच्या वतीनं अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. कारण हा विषय तसा अवघड आहे, या विषयाकडे सगळेच जण आकर्षित होतील असं नाही, पण तरी आपण मोठ्या संख्येने आला. आणि मी नेहमी सांगतो ही संध्याकाळची वेळ फार अवघड असते, ती वेदांत सांगायला अवघड असते आणि वेदांत ऐकायलाही फार अवघड असते, अवघड वेळ असते. तरी सुद्धा या संध्याकाळच्या इतक्या अत्यंत महत्वाच्या अशा सिरियल सोडून तुम्ही जर इथे येत असाल तर खरोखर आपल्या सर्वांच्या चरणी मला नतमस्तक झालंच पाहिजे हे मला प्रांजळपणानं मी अनेक प्रतिवर्षी बहुतांश वेळेला हे बोलत आहोत, पण तरी सुद्धा आपण मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, सारडा परिवाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. हे विषय मला भाऊ देतात, मी पहिल्याच दिवशी बोललो आणि असे विषय नाही दिले तर बुद्धी गरजून जात, कुठेतरी विचारांना वेगळ्या चालना मिळाल्या पाहिजे, कुठेतरी नव्या प्रेरणा जाग्या झाल्या पाहिजे, काहीतरी नवीन अभ्यास करावा असं वाटत राहिलं पाहिजे. आणि माझी ही काळजी माझ्या वडिलांनंतर भाऊ घेत आहे, त्याने नेहमीच मला नेहमी काहीतरी चांगल्या विषयाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त केलेलं, त्यामुळं असे विषय मिळणं यालाही भाग्य लागतं, भाग्य लागतं. चांगला श्रोता मिळणं हे भाग्य लागतं, चांगला वक्ता मिळणं हे भाग्य लागतं, आणि चांगला विषय त्या वक्त्याला श्रोत्यांना समजवून देणं आणि तसा विषय त्याला विचाराला प्रवृत्त करणं यालाही काही भाग्य लागतं. सगळ्याच भाग्याच्या गोष्टी सगळ्याच वेळेला जमून येत नाही. श्रोता जर सगळंच लक्षात ठेवायला लागला तर त्याच्या समोर बोलणाऱ्या वक्त्या एवढा दुर्दैवी श्रोता या जगात विसरत नाही. श्रोत्यांनी बहुतांश विसरलं पाहिजे तर ते वक्त्याचं भाग्य असत. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादर भवती असं म्हणायची शक्यता आहे. मी क्षमा प्रार्थी आहे. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि 3 दिवसाची ही जी व्याख्यानमाला झाली ती तीर्थस्वरूप वैकुंठवासी वस्तीरामजी सारडा यांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. आदरणीय चैतन्य महाराज, पूज्य पिताजी आणि उपस्थित सर्व धाडसी श्रोते, धाडसी श्रोते हा शब्द मी मुद्दाम विचारांनी वापरत आहे. महाराजांनी आत्ता वर्णन केलं का हा विषय किती अवघड होता. परवाच महाराजांनी जी गोष्ट आपल्याला सांगितली होती तानसेन आणि बिरबलाची, तलवार घेऊन मागे उभे होते
आणि तरी दाद दिली गेली तर अशा तलवारीला दाद देणारे श्रोते नाशिकमध्ये आहेत, हे नाशिकचं भाग्य आहे. आणि त्या श्रोतांना समाधान करू शकतील असे चैतन्य महाराज आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी येतात. आणि इतक्या अवघड विषय इतका सहज आणि सोपा करून समजवतात याबद्दल मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. काल अध्यात्म काल सापेक्ष कालातीत हे सर्व त्यांनी समजवलं. त्यांच्याच आयुष्यातलं एक छोटीशी घटना त्यांनी सांगितलेली मला आठवते, ती मी मुद्दाम सांगतो. मागच्याच वर्षी महाराज मानस सरोवरच्या यात्रेला गेले होते. मानस सरोवरची यात्रा खूप कठीण असते, 19,500 फुटापर्यंत जावं लागतं. आणि त्या शेवटच्या दिवशी एक प्रदक्षिणा असते सरोवराला, तर ती करायची महाराजांची इच्छा होती. सोबत 300 लोक होते, त्यात अनेक मंडळी वयस्कर होती. तर सगळ्यांमध्ये चर्चा चालू होती, कोण उद्या प्रदक्षिणेला जाणार, कोण नाही जाणार, कोणाला जाता येईल नाही जाता येईल. तर काही लोकांनी असा विचार केला की आम्ही जाणार आहोत, त्यांचं वय साधारण 80 पुढे होतं. आणि इतरांनी त्यांना विचारलं पण जमेल का, आहेत ना महाराज सांभाळायला. तर शेवटी महाराजांनीच ते रहित केलं कार्यक्रम. ते ही महाराज काल सापेक्षता होती त्या ठिकाणी. तर इतका सोपा त्यांनी आपल्याला अन्वयार्थ लावून दाखवला अध्यात्मकाल सापेक्ष कालातीत. पुढच्या वर्षी 8, 9 आणि 10 जानेवारी या सप्ताहाच्या तारखा आहेत, त्यांना मी निमंत्रण आपल्या साक्षीने देतो. यावर्षी विशेष आनंदाची गोष्ट आणखी माझ्या दृष्टीने घडली. महाराजांनी मगच सांगितलं की चातुर्मासाला यावं, 4 महिने राहावं, पण तसं न करताही माझी नात आयाती हिने महाराजांचं स्वागत केलं. आणि तिचा तो उत्साह पाहून मला वाटतं की पुढची 46 वर्ष म्हणजे या व्याख्यानमालेला 100 वर्ष सहज पूर्ण होतील. मी नसेल अशातला भागणी मी असू शकेल, पण ते लोक समर्थ आहेत ती 100 वर्ष पूर्ण करायला. आपण सर्व या ठिकाणी आलात, आपला सर्वांचे आभार मानतो. पुढच्या वर्षी पुन्हा भेटूया या अपेक्षेने. हे एक वर्ष 2018 असं जाणार आहे का 18 आपण भेटणार नाही, 17 भेटलो, 19 पुन्हा भेटणार आहोत. धन्यवाद सर्वांना.